लोकसत्ता आयोजित आदित्य बिरला म्युच्युअल फंड, आदित्य बिरला सनलाइफ म्युच्युअल फंड प्रस्तुत अर्थभान या नवीन भागामध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्याला सर्वांना माहिती आहे की फेब्रुवारीच्या पहिल्या रविवारपासून अर्थभानची एक मालिकाच आपण सुरू केली. चार रविवार बॅक टू बॅक लागोपाठ ठीक 11 वाजता रविवारी सकाळी 11 वाजता आपण भेटत होतो. त्याच मालिकेमध्ये आजच्या रविवारी सुद्धा आपण भेटतो आहोत. एक नवीन वक्ता, एक नवीन विषय आणि गुंतवणूकदारांचं मार्गदर्शन या एका विषयाला वाहिलेली ही मालिका ही अशा पद्धतीने होते याचा एक सार्थ आनंद म्हणा आणि अभिमान आणि त्याचबरोबर जबाबदारीची जाणीव सुद्धा आम्हाला या निमित्ताने होते. जबाबदारीची जाणीव अशासाठी की लोकसत्ता अशा पद्धतीचं गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करण्याचं जे सत्र आहे ते 10 वर्ष गेली 10 वर्ष हा उपक्रम आपण करत असतो. महिन्यातून एकदा, 2 महिन्यातून एकदा अशा पद्धतीने करतोय. मुंबईच्या अनेक उपनगरांमधून ऑडिटोरियम लाईव्ह पद्धतीने हा असा कार्यक्रम केलेला आहे. मुंबई उपनगराच्या बाहेर ठाणा, पुणा या ठिकाणी, पनवेल या ठिकाणी सुद्धा असे कार्यक्रम केले आणि गुंतवणूकदारांचा प्रचंड प्रतिसाद त्या प्रत्येक उपक्रमाला आम्हाला मिळत गेलेला आहे. कोविडमुळे ऑडिटोरियम मधले किंवा हॉलमधले कार्यक्रमांना मर्यादा पडल्या म्हणून आपण व्हर्च्युअल म्हणजे अशा पद्धतीच्या आभासी पद्धतीने भेटत राहिलो. त्याला सुद्धा गुंतवणूकदारांनी तुफान प्रतिसाद दिलेला आहे. गेल्या फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या ह्या मालिकेला पण तेवढाच चांगला उत्तम प्रतिसाद प्रत्यक्ष सहभागाद्वारे आणि कार्यक्रमानंतर ईमेल आणि व्हॉट्सअपच्या मार्फत सुद्धा गुंतवणूकदारांनी आपला प्रतिसाद प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत त्या सगळ्याच उत्साहवर्धक आहेत. पण त्याचबरोबर जबाबदारीची जाणीव अशी होते की आर्थिक साक्षरतेमध्ये किती अजून काम करायचं आहे याची जाणीव करून देणाऱ्या ह्या सगळ्या प्रतिक्रिया आहेत. आणि त्या जबाबदारीनेच लोकसत्ता आणि अर्थात म्युच्युअल फंड उद्योग समूह किंवा आदित्य बिर्ला सनलाइफ सारखे उद्योग फंड घराणी या उपक्रमात सहभागी होत असतात. त्यामुळे आम्ही काळजीपूर्वक वक्त्यांची, तज्ञांची निवड करत असतो, विषयाची सुद्धा निवड करत असतो आणि तशा पद्धतीने हा सगळा कार्यक्रम आपल्या समोर आम्ही सादर करत असतो. मी या प्रस्तावनेसकट आपल्या सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करतो. आजचा कार्यक्रम सुद्धा एक नवीन वक्ता, एक नवीन विषय घेऊन आम्ही आपल्या समोर आलोय. ते म्हणजे कौस्तुभ जोशी सर. कौस्तुभ जोशी सर, आपलं इथे मनपूर्वक स्वागत. तसंच आदित्य बिर्ला सनलाइफ म्युच्युअल फंडाचे शैलेंद्र दीक्षित साहेब सुद्धा आहेत, त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो. नमस्कार. आणि आजचा कार्यक्रम थोडक्यात कसा आपल्या समोर सादर होणार आहे याचं एक छोटस विवेचन करतो. ते म्हणजे असं की सुरुवातीला कौस्तुभ जोशी सरांची मी ओळख करीन, मग त्यानंतर त्यांना मी विनंती करीन की त्यांनी त्यांचं सादरीकरण करावं. त्यानंतर अर्थात शैलेंद्र दीक्षित साहेब त्यांची एक बाजू म्हणतील आणि हे दोन्ही वक्ते बोलत असताना त्यांचं सादरीकरण करत असताना सर्व गुंतवणूकदारांना सुद्धा माझी विनंती राहील की त्यांनी त्यांचे प्रश्न आपल्या क्वेश्चन आन्सर किंवा चॅटबॉक्स मध्ये पाठवावेत. म्हणजे कार्यक्रमाच्या 3र्या टप्प्यात ते सर्व प्रश्न आपल्या वतीने मी या दोन तज्ञांना विचारीन आणि मग आपण निरोप घ्यायचा. अशा पद्धतीचा हा एक साधारण 90 मिनिटाचा कार्यक्रम आपल्याला सगळ्यांना याच्यात सहभागी व्हायचा आहे. मी अधिक वेळ न घेता कौस्तुभ जोशी सरांनाच विनंती करतोय की त्यांनी आता मार्गदर्शनाला सुरुवात करावी. पण त्याआधी थोडक्यात कौस्तुभ जोशी सरांची मी ओळख करून देतो. रुईया सारख्या अत्यंत नामांकित महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून सुपरिचित किंवा विद्यार्थी प्रिय म्हणून ते सगळ्यांना माहिती आहे. अध्यापन करत असतानाच म्हणजे थिअरी आणि प्रॅक्टिस या दोघांचे चांगले उत्तम सांगड घालून हा सगळा विषय ते बघत असतात. म्हणजे अर्थशास्त्राचे त्याच्यातलं जे काही एक पांडित्य असतं त्यातला तो कठीण भाग सोडून सामान्य लोकांना अर्थशास्त्राचे गोष्टी आणि त्यातून गुंतवणुकीच्या टिप्स देण्याचं काम कौस्तुभ जोशी फार सुलभतेने करत असतात. अर्थसल्ल्यासारखे किंवा अर्थविशेष आमचा जो अर्थवृत्तांत जो आमची पुरवणी आहे त्यातले ते रेग्युलर स्तंभलेखक आहेत. यूपीएससी असतील किंवा चार्टर्ड अकाउंटंटचे विद्यार्थी असतील त्यांना सुद्धा अर्थशास्त्राचे धडे, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट असे विषय अत्यंत सुलभ पद्धतीने कौस्तुभ जोशी नेहमी शिकवत असतात. असे कौस्तुभ जोशी आज आपल्याला लाभलेले आहेत. मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाची एक छोटीशी ओळख आहे ती मी
मुद्दा म्हणून ठेवून घेतो. कार्यक्रम संपल्यानंतर मी ती तुम्हाला सांगेन असं मी म्हणतो, किंवा तुम्हीच ती सगळी मंडळींनी ओळखावी. अधिक न बोलता मी कौस्तुभ जोशी सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रेझेंटेशनला सुरुवात करावी. नमस्कार. वेबिनारच्या माध्यमातून जे सगळे गुंतवणूकदार आणि भावी गुंतवणूकदार आज इथे आलेले आहेत ऑनलाईन, त्यांचं सगळ्याचं स्वागत आहे. आजचा आपला विषय जोखीम लाभ संतुलन म्हणजे असेट अलोकेशन टेक्निकशी संबंधित आहे. त्याला सुरुवात करण्याच्या आधी या आपल्या वेबिनारचं टायमिंग खूप सुंदर आहे असं मला मुद्दाम सांगावं असं वाटतं. अगदी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पडझडीला सुरुवात झाली आहे. जवळजवळ करोनाच्या लाटेतून सावरत असताना भारतीय शेअर बाजारांनी जी झेप घेतली त्याच्यात पण जरा कुठेतरी आता करेक्शन मोड आलेला आहे. आणि आपल्या म्हणजे तुमच्या आमच्यासारख्या पिढीनी किंवा रादर भारतामधल्या 2000 नंतरच्या पिढीनी युद्ध हा प्रकार कधी अनुभवला नव्हता. आणि आपल्याकडे शक्यतो युद्ध हा जितका रोमांचक प्रकार असतो तितका तो स्टॉक मार्केटसाठी नसतो किंवा गुंतवणूकदारांसाठी नसतो. माझा पहिला मुद्दा तोच असणार आहे, नंतर आपण असेट अलोकेशन कडे वळूया. काही इंटरेस्टिंग गोष्टी किंवा एक स्टॅटिस्टिक्स मी काल जरा बघत होतो. अगदी दुसऱ्या महायुद्धामध्ये पर्ल हार्बरचा हल्ला जो झाला होता अमेरिकेवर जपाननी केला होता, कोरियन युद्ध झालं होतं, क्युबा आणि अमेरिकेमधला क्षेपणास्त्र संघर्ष झाला होता ज्याला क्युबन मिसाईल क्रायसिस म्हणतात, गल्फ वॉर म्हणजे आखाती युद्ध झालं होतं, न्यूयॉर्कवर वर्ल्ड ट्रेड सेंटर या जुळ्या इमारतींवर हल्ला करण्यात आला होता, दहशतवादी हल्ला होता तो, 2008 लेहमन ब्रदरचा क्रायसिस आला होता आणि ज्याला आपण महामंदी हा प्रकार 21व्या शतकात आपण पहिल्यांदा अनुभवला. अलीकडच्याच काही काळामध्ये ब्रेक्झिट सारखे प्रकार झाले की युरोपियन युनियन मधून ग्रेट ब्रिटननी एक्झिट घेतली आणि आत्ताचा जो विनाशकारी करोनाचा सगळा प्रकार आपण अनुभवला. तुम्ही म्हणाल असेट अलोकेशनच्या सुरुवातीला हे सगळे नकारात्मक विचार का बोलून दाखवतायत, हे मुद्दाम अशा करता सांगतोय की ज्या वेळेला या अशा प्रकारच्या कुठल्याही विचित्र किंवा वाईट घडामोडी घडून गेलेल्या आहेत आणि त्यावेळेला जेव्हा मार्केट पडलं होतं त्याच्यानंतर 1 ते 2 वर्षांमध्ये त्यांनी जी सुंदर रिकव्हरी साधली त्याच्यामध्ये ज्या गुंतवणूकदारांना फायदा झाला त्यातले तुम्ही आहात का किंवा त्यातले तुम्ही होऊ शकता, या दृष्टिकोनातून मला जरा तुमचं थोडं लक्ष वेधून घ्यायचं होतं. त्यामुळे युद्धस्य कथा म्हणजे युद्धाच्या गोष्टी या रम्य असतात असं आपण एक वाक्य म्हणतो, त्या रम्य असतात की नाही माहित नाही पण त्या संधी साधू तरी आपण या बाबतीत असायला हवं. आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. आपला मुख्य विषय जो असेट अलोकेशन असा आहे म्हणजे गुंतवणूकदार जेव्हा आपले पैसे गुंतवतात तेव्हा ते काय विचाराने गुंतवतात यामध्ये हे 5 मुद्दे महत्वाचे असतात. ते म्हणजे पहिली तुमची जोखीम घेण्याची क्षमता किती आहे. जोखीम घेण्याची क्षमता म्हणजे रिस्क फॅक्टर. तुमच्या रिस्क फॅक्टरवर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. त्यातली पहिली म्हणजे तुम्ही किती जास्त जोखीम घेऊ शकत असाल तसे तुमचे गुंतवणुकीचे मार्ग बदलतात. दुसरा मुद्दा गुंतवणुकीचा कालावधी काय. बऱ्याच वेळेला व्हॉट्सअपवर ईमेलवर फोनवर कुठे भेटल्यावर लोक विचारतात सर आता मार्केट पडलंय मग वर्षभरामध्ये साधारण किती टक्के पैसे परत मिळतील. तर असं वर्षभराचं मार्केटचं जर का टायमिंग हे आम्हाला समजलं असतं तर आम्ही फक्त वेबिनारच घेत बसलो नसतो. अर्थात आम्ही वेबिनारच्या माध्यमातून याच प्रकारचं प्रबोधन करतोय. त्यामुळे गुंतवणुकीचा तुमचा कालावधी काय याच्यावर गुंतवणूक कुठे करायची हा पुढचा निर्णय होतो. असेट अलोकेशन पुन्हा एकदा तुमचं वय काय आहे. एखादा 20-25 वर्षाचा ताज्या दमाचा नवा गुंतवणूकदार आहे आणि एखादा 55-57 वर्षाचा रिटायरमेंटकडे वाटचाल असलेला एक व्यक्ती आहे. या दोघांनाही गुंतवणूक सारख्याच ठिकाणी करावी असं आम्ही सांगणार नाही. पुढचा मुद्दा आहे तो तुमची आर्थिक जबाबदारी तुमच्यावर किती आहे. तुम्ही एकटे आहात, तुमची कुटुंब संरचना कशी आहे यावर खूप वेगवेगळे प्रकार गुंतवणुकीचे पडतात. जर तुमचं एकत्रित कुटुंब असेल त्यामध्ये पैशाची देवाणघेवाण कशा प्रकारची होत असेल या सगळ्यावर आपला गुंतवणुकीचा विचार ठरतो.
आणि सगळ्यात शेवट तुमची गुंतवायची रक्कम तुमच्याकडे किती आहे. बऱ्याचदा असेट अलोकेशन मध्ये माणसं फसतात किंवा चुकीचे निर्णय घेतात. यातलं सगळ्यात पहिलं कारण असतं की त्यांना माहितीच नसतं की मी नक्की किती पैसे गुंतवणार आहे. म्हणजे हा हरकत नाही, आपण एक 10,000 सुरुवात करू, जसजसे येतील ना तसतसे गुंतवू, याला प्लॅन म्हणत नाहीत. म्हणजे माझं असं म्हणणं नाही की तुम्ही अगदी 267.50 रुपये हे गुंतवू शकतो, इतके काटेकोरपणे सांगा. पण या आर्थिक वर्षात, आता आज आपण मार्च महिन्यात आहोत, मार्च एंडिंग, पुढचा एप्रिल सुरू होईल, 2022-23 या आर्थिक वर्षात मी किती रुपये गुंतवू शकतो याचा माझ्याकडे जर का एक आराखडा असेल तर मला त्या गुंतवणुकीचं असेट अलोकेशन करणं हे सोपं होतं. आता पैसे कुठे गुंतवू शकता याच्यामध्ये तुम्हाला वरून खाली जसे स्क्रीनवर दिसत आहेत त्या अनुषंगानेच याचा गुंतवणुकीच्या दृष्टीने महत्वाचा असा भाग असतो. बँकेच्या मुदत ठेवी 6.5-6% आसपास बँकेच्या ठेवी आल्यामुळे माझ्या माहितीत बऱ्याच जणांनी, किंवा आजकाल एक नवा ट्रेंड आलाय की बँकेतल्या सगळ्या मुदत ठेवी या आपण रद्द करू किंवा आणि ते सगळे पैसे आपण शेअर मार्केटमध्ये आणि म्युच्युअल फंडात लावू. तर अशा काही प्रकारच्या गोष्टी तुम्ही करत नसाल तर तुम्ही असेट अलोकेशनच्या चांगल्या पद्धतीचे एक भागीदार बनाल. बँकेच्या मुदत ठेवी या तुमच्यासाठी तुलनात्मक दृष्ट्या सुरक्षित आणि हव्या तेव्हा काढू शकता अशा कॅटेगरीमधल्या संधी असतात. त्यानंतर येतात म्युच्युअल फंड, त्याच्याबद्दल तर सविस्तर पुढे बोलूच. भविष्य निर्वाह निधी, ज्याला आपण PF अकाउंट म्हणतो, प्रॉव्हिडंट फंड, ज्यांच्या सरकारी किंवा खाजगी अशा प्रकारच्या नोकरी किंवा व्यवसायाचं नोकरीचं स्वरूप नाही, जे स्वतःच आपलं उत्पन्न कमवत आहे, ज्यांचा व्यवसाय आहे, ज्यांचा स्वयंरोजगार आहे, ज्यांचे काही स्टार्टअप्स आहेत, त्या सगळ्यांसाठी प्रॉव्हिडंट फंड हा अत्यंत महत्वाचा मुद्दा ठरतो. याचं कारण तुम्ही त्यात गुंतवलेले पैसे, त्याच्यावर मिळालेले रिटर्न म्हणजे त्याच्यामधून येणारे तुमचे जे परतावे असतात आणि त्या परताव्याचं लॉंग टर्म मध्ये जे तुम्हाला एक घबाड मिळतं ते सगळं टॅक्स फ्री असतं, त्याला एक्झेम्प्ट असं म्हणतो आम्ही. त्यामुळे जर तुमच्यापैकी कुणाचा PPF अकाउंट नसेल तर तो त्वरित उघडायला सुरुवात करा. आणि त्यामध्ये किती पैसे कसे ठेवायचे हे तुम्हाला कुठल्याही बँकेमध्ये जाऊन अगदी 10 मिनिटात माहिती करून घेता येईल. पोस्ट ऑफिस या ठेवी सुद्धा आपल्या गुंतवणुकीचा एक भाग असायला हव्यात. याचं कारण तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल, तुमचं उत्पन्न हे फक्त व्याजातून येत असेल तर सगळेच पैसे शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडमध्ये लावून चालणं हे तुम्हाला धोकादायक ठरू शकतं. मालमत्ता, रिअल इस्टेटच्या प्राइसेस कोविड काळानंतर थोड्या कमी झाल्या, त्यामुळे त्यात पैसे टाकून काही वर्षानंतर ते पुन्हा पैसे रिकवर होतील का या पद्धतीने काही जण विचार करतात. सोने आणि विमा या दोन गोष्टींना मी क्वेश्चन मार्क केलाय. याचं कारण मला नेहमी प्रश्न पडतो की सोनं हे गुंतवणुकीसाठी आहे का सोन्यामध्ये भावनिक गुंतवणूक करायची. याचं कारण सोनं विकत घेताना मला अनेक जण दिसतात पण सोनं विकलं असे सांगणारे 100 of 5 आढळतात. मग जर तुम्हाला गुंतवणूक म्हणून सोनं घ्यायचंच असेल तर तुम्ही फिजिकल गोल्ड न घेता इलेक्ट्रॉनिक स्वरूपातलं म्हणजे डीमॅट स्वरूपातलं गोल्ड विकत घ्या. जरी आपण दागिन्यांचे शौकीन असलो तरी दागिन्यांमधली गुंतवणूक आणि डीमॅट मधली गुंतवणूक यातला फरक कृपया समजून घ्या. जे पैसे तुम्हाला गुंतवायचे ते पैसे हे कुठल्या तरी इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये असले पाहिजेत. ते फिजिकल फॉर्म मध्ये असणं हे धोकादायक असतं. धोकादायक अशा करता की त्याचे रिटर्न्स आपण सहजासहजी घेत नाही, त्याची आपल्याकडे जोखीम राहते. विमा ही गुंतवणूक नाही, विमा ही एक सुरक्षा कवचासारखं काम करणारी प्रणाली आहे. तुमच्या आयुष्याची किंमत ही तुम्ही 1 to 2 lakh rupees पॉलिसीमध्ये लावू नका. यासाठी काय करायला हवं तर तुम्ही शुद्ध मुदतबंद विमा म्हणजेच प्युअर टर्म पॉलिसी हीच घ्यायला हवी. या व्यतिरिक्त कुठलीही विम्याची पॉलिसी ही तुम्हाला चुकीच्या पद्धतीने रिटर्न देणार हे वाक्य लक्षात ठेवा. आता गुंतवणूक सुरू करायची असा एक वर्ग समाजात असतो
किंवा कॅपिटल मार्केटमध्ये गुंतवणूक सुरू करायची. आतापर्यंत आम्ही बँकेत एफडी केल्या, पोस्टात पैसे ठेवले, बॉन्ड्स विकत घेतले, डिबेंचर घेतले, आता शेअर मार्केटमध्ये जायचंय किंवा शेअर मार्केटमध्ये आता सुरुवात करायची. काय करावं? आपल्या लोकसत्ताच्या माध्यमातून आपण अर्थवृत्तांत या माध्यमात अनेक विविध प्रकारे मार्गदर्शन करत असतो. एक बातमी काही महिन्यांपूर्वी मी वाचली होती की लॉकडाऊन काळामध्ये काही कोटी डिमॅट अकाउंट उघडले गेले, म्हणजे जे इतक्या इन्व्हेस्टर्स अवेअरनेस प्रोग्राम मधून शक्य झालं नाही ते दुर्दैवाने करोनामुळे घडलं. पण या सगळ्या डिमॅट अकाउंट उघडलेल्या मंडळींना त्या डिमॅट अकाउंटचं नंतर काय करायचं याचं निश्चित ज्ञान नसल्यामुळे बऱ्याचदा ते कुठल्या तरी एका लेवलला जाऊन थांबणार आहेत. तर तुम्ही जेव्हा शेअर बाजारात गुंतवणूक करता किंवा गुंतवणुकीला सुरुवात करता तेव्हा काही गोष्टींचा विचार करा. त्यातली पहिली म्हणजे तुमच्याकडे किती वेळ उपलब्ध आहे, तुमच्याकडे वेळ आहे का, तुमच्या कामाचं स्वरूप कसं आहे. आता वर्क फ्रॉम होम सुरू आहे, एका स्क्रीनवर तुमचं निफ्टीचा चार्ट लावलाय, दुसऱ्या स्क्रीनवर तुमचं ऑफिसचं काम चाललंय, हे किती वर्ष चालू ठेवायचंय. किंवा तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर तुम्ही तेवढ्या निष्ठेनी तेवढा वेळ देऊन शास्त्रशुद्ध अभ्यास शेअर बाजाराचा करू शकणार आहात का? कुठल्या तरी कंपनीच्या शेअरमध्ये कुठल्या तरी एका माणसाने सांगितलं म्हणून आपण आपले कष्टाने कमवलेले पैसे गुंतवायचेत का? बरं, हे सगळं करण्यासाठी आवश्यक असलेलं भांडवल तुमच्याकडे आहे का? भांडवल इज कॅपिटल. तुमच्याकडे बाबा एक काय 2-3 लाख रुपये आहेत आणि आत्ता तुम्हाला असं वाटतं की हे पैसे आत्ता लागणार नाहीयेत, मग ते पैसे तुम्ही सगळेच्या सगळे 1-2-4-5 शेअरमध्ये टाकून द्यायचे. त्याच्यातला कुठला तरी शेअर हा अचानक पडला, तो अचानक पडत नसतो, त्याच्या मागे कारण असतं. पण ते न समजल्यामुळे आता हात पोळले म्हणून कधी रिकव्हरी येईल याची वाट पाहायची. या सगळ्यासाठी असेट अलोकेशन हवं, शिस्तबद्ध गुंतवणूक करायची हा एक मुद्दा समजून घ्या. तुमची दर वर्षात किती गुंतवणूक करायची क्षमता आहे किंवा इच्छा आहे त्याचे तुम्ही काही भाग पाडा आणि ते पैसे सगळ्या प्रकारच्या असेट्स मध्ये गुंतवा. फिक्स्ड इन्कम, शेअर्स, डिबेंचर्स, म्युच्युअल फंड्स, सोनं, या सगळ्याचा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये समावेश असला पाहिजे. म्हणजे फक्त एकाच प्रकारच्या पर्यायामध्ये तुम्ही गुंतवणूक करणं हे धोकादायक ठरू शकतं. आणि गुंतवणुकीमध्ये एक पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे कालबद्धपणा. गुंतवणूक किती वर्षासाठी करायची? आपण जेव्हा 2022 सालच्या मार्च महिन्यामध्ये गुंतवणुकीचा विचार करतो तेव्हा आपण 2025 सालसाठी विचार करतोय, 2032 सालचा पण करतोय आणि 2045 सालचा पण करतोय. माझं वय समजा 25 असेल आणि मी आत्ता करिअरला सुरुवात केली तर माझा कदाचित विचार हा रिटायरमेंटचा असू शकतो, पण माझ्या वडिलांचा विचार हा पुढच्या 5 वर्षाचाच आहे कारण त्यांचं वय 85 पलीकडचं गेलेलं आहे. एखादे आजी आजोबा आहेत ज्यांना फक्त आणि फक्त व्याजातून येणारं उत्पन्न हाच हमखास मार्ग होता आणि ज्या बँका किंवा पोस्टामध्ये व्याज उत्तम मिळायचं तिथे आता व्याज कमी झाल्यानंतर अचानक त्यांना म्युच्युअल फंड आपलेसे वाटायला लागले. हे अचानक वाटायला लागले का? कारण त्यांनी सुरुवातीपासून असेट अलोकेशन या गोष्टीवर लक्ष दिलं नाही. तुमचे सगळे पैसे एकात नसले पाहिजेत पण सगळ्यांमध्ये तुमचे पैसे असले पाहिजेत. तुमच्या क्षमतेनुसार तुमची गुंतवणुकीची रक्कम ठरवायला लागते आणि जे कमावते गटातले सदस्य आहेत त्यांनी टॅक्स प्लॅनिंग आणि गुंतवणूक याचा विचार करा. इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम ज्याला ELSS म्युच्युअल फंड असे म्हणतो याकडे अजूनही लोकांचा कल वाढताना दिसत नाही. म्हणजे इक्विटी फंडात लोक जितक्या सहज पैसे गुंतवतात तेवढे ELSS मध्ये जात नाहीत. म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड किंवा एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड यामध्ये पूर्ण 1.5-1.5 लाख रुपये एप्रिल महिन्याच्या पहिल्या तारखेला गुंतवणारी मंडळी पण आहेत. तो त्यांचा वैयक्तिक चॉईस आहे. पण जर तुमची जोखीम घेण्याची क्षमता असेल तर ELSS तुम्हाला लॉंग टर्म मध्ये कुठल्याही अन्य पर्यायापेक्षा तुलनात्मक दृष्ट्या नक्कीच चांगला परतावा देऊ शकतात. तुम्ही कुठल्या फंडामध्ये गुंतवणूक करू शकता तुमच्याकडे हे सगळे पर्याय उपलब्ध आहेत. लार्ज कॅप आहे, मल्टी कॅप आहे, लार्ज अँड मिड कॅप आहे, मिड कॅप, स्मॉल कॅप, फोकस्ड फंड, सेक्टोरल फंड, ETF. आता एवढी मोठी यादी लावून दिलेली आहे मग कदाचित तुम्ही म्हणाल ह्या सगळ्याच फंडांमध्ये आम्ही गुंतवणूक करायची का? तर इथे पण तुम्ही चुकताय. इक्विटी फंड
याच्यापुढे हायब्रिड फंड, हायब्रिड म्हणजे ज्याला जुन्या काळी आपण बॅलन्स फंड म्हणायचो, म्हणजे दोघांचा समतोल साधला जातो. इक्विटी फंडामध्ये असलेली रिस्क आणि डेट फंडामध्ये असलेली सुरक्षितता या दोघांचा एकत्रित समुच्चय म्हणजेच हायब्रिड फंड. म्हणजेच उदाहरणार्थ एखाद्या इक्विटी फंडामध्ये सगळेच्या सगळे तुमचे पैसे शेअर्समध्ये गुंतले जातात, पण हायब्रिड फंडात तसं होत नाही. हायब्रिड फंडामध्ये तुमचे पैसे शेअर्स आणि डेट, डेट म्हणजे फिक्स्ड इन्कम सिक्युरिटी, की ज्याची परताव्याची लेवल कमी असते पण निदान पडझडीची शक्यताही कमी असते. त्याच्यातही दोन प्रकार आहेत, अग्रेसिव्ह आणि कॉन्झर्वेटिव्ह. मग तुमचं वय जसजसं वाढत जाईल तसतसं तुम्ही इक्विटी फंडातून हायब्रिड फंडाकडे जायला हरकत नाही. पण हेच समजा तुमचा पोर्टफोलिओ हा आधीपासूनच खूप सुंदरपणे सजलेला आहे, त्यामध्ये उत्तमोत्तम ब्लू चिप शेअर्स आहेत, त्यामध्ये उत्तमोत्तम म्युच्युअल फंडाचे शेकडो युनिट्स पडलेले आहेत, तुमच्याकडे एक स्थिर उत्पन्न पेन्शनच्या स्वरूपात आहे, अशा वेळेला तुमची जोखीम घ्यायची क्षमता जास्त असेल तर तुम्ही या डेट फंडाचा विचार न करता तुम्ही इक्विटी फंडामध्ये गुंतवणूक करणं हे नेहमीच व्यवहार्य ठरतं. म्हणजे असा एक जो नियम सांगितला जातो की तुमचं वय जेवढं असेल त्या वयानुसार तुमची इक्विटीतली गुंतवणूक कमी करा, हा नियम असेट अलोकेशन सगळ्यांना लावत नाही. कारण असेट अलोकेशन हे प्रत्येक व्यक्तीनुसार ठरतं. म्हणजे डोकं दुखायला लागल्यानंतर सगळ्यांना एकच गोळी द्यायची तसा गुंतवणुकीचा मामला नाहीये. त्यामुळे पेशंट कुठला आहे त्यानुसार ट्रीटमेंट ठरवायचे. असा जो डॉक्टर म्हणतो तसाच आमचा गुंतवणुकीचा मंत्र आहे. म्हणजे तुम्ही पेशंट नाही आहात, तुम्ही संभाव्य गुंतवणूकदार आहात. फक्त उदाहरण कळेल असं दिलं. आता जोखीम आणि लाभ याचा मेळ कसा जुळवायचा, आता आपण मुख्य मुद्द्याकडे आलोय. तुम्हाला पैसे कधी हवेत? 2022 साल, एक आताच ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट झालेला मुलगा आहे, छान स्वतःचं नवीन घर घ्यायची इच्छा आहे, आई वडील आयुष्यभर एका छोट्या घरात राहिले, आता पुढच्या 2 ते 4 वर्षात मी नक्की माझं एक घर घेईन, मग मी माझे सगळे पैसे हे ऑप्शन्स किंवा फ्युचर्सच्या ट्रेडिंगला वापरणं यात काय शहाणपणा बनतो? मग अशा वेळेला तुमची जोखीम घेण्याची मानसिक ताकद असते, पण ते व्यावहारिक दृष्ट्या चुकीचं आहे. जर तुम्हाला पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये घर घ्यायचंय, तुमची गाडी घ्यायची आहे, तुम्हाला एखादी फॉरेनची ट्रिप करायची. माझ्याकडे एक मुलगा आला होता, रादर ते कपल होत, की आमच्या घर विकत घेण्यापेक्षा आम्हाला युरोपची टूर करायची आणि आम्हाला 5 वर्ष पैसे साठवायचे, कुठले फंड आम्ही घेऊ शकतो. हा एक चांगला विचार आहे की 5 वर्ष म्हणजे त्यांच्याकडे कालावधी ठरलेला आहे, किती पैसे हवेत हेही ठरलेलं आहे आणि किती पैसे ते गुंतवू शकतात हेही ठरलेलं आहे. आता असेट अलोकेशन होऊ शकतं. या 3 पैकी एकही नसेल तर असेट अलोकेशन शक्य नाही. आणखी एक महत्वाचा मुद्दा, तुम्ही दुसऱ्यांकडून कर्ज घेऊन पैसे गुंतवताय का? असं असाल तर कृपया लवकरात लवकर योग्य मार्गावर या. स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवताना आपण किती पैसे फेडू शकतो याचा विचार करूनच तेवढं कर्ज अंगावर घ्यावं. म्हणजे कर्जाऊ पैसे घेऊन पण गुंतवणारी लोक असतात. हे योग्य आहे अयोग्य आहे, एथिकल आहे अनएथिकल आहे, नैतिक अनैतिक, कायदेशीर बेकायदेशीर, या चौकटीमध्ये मला जायचं नाही. माझा मुद्दा इतकाच आहे की तुम्ही जर स्वतःचे कमावलेले पैसे गुंतवत असाल तर तुम्ही जितके सजग राहता तितकंच सजग तुम्ही बोरोड कॅपिटल असेल तरी राहिलं पाहिजे. आणि तुमच्याकडे 6 महिन्याचा आकस्मिक निधी आहे का? करोना सारख्या काळामध्ये आपल्याला एक लक्षात आलं की तुम्ही कितीही सुशिक्षित असाल, तुमचं क्वालिफिकेशन किती छान असेल, तुमच्या ऑफिसमध्ये किती वर्ट असेल, तरी तुमचा बिझनेसच डाऊन झाला तर तुम्हाला एका रात्रीत घरी बसायला लागू शकतो. काही हरकत नाही, काही महिन्यानंतर पुन्हा जॉब मिळणार आहे, पुनश्च हरिओम व्हायचं आहे, पण तोपर्यंत काय कराल? मग त्यासाठी तुमच्या सगळ्या गरजा भागवतील एवढा 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड हा तुमच्याकडे असला पाहिजे. तो कसा निर्माण करायचा त्याविषयी नंतर बोलतोय. आता हा रिस्कोमीटर नावाचा एक मामला समजून घ्या. जसा तुमच्या गाडीचा स्पीडोमीटर असतो आणि तुम्ही एका विशिष्ट स्पीडमध्येच गाडी चालवलीत की तुमच्या गाडीला उत्तम परफॉर्मन्स मिळतो, तसंच तुमचा रिस्कोमीटर हा तुमच्या गुंतवणुकीचा असेट अलोकेशन ठरवतो.
तुम्हाला ज्या फंडात गुंतवणूक करायची त्या प्रत्येक फंडाचा रिस्कोमीटर आधी चेक करा. सेबीच्या निर्देशानुसार प्रत्येक म्युच्युअल फंडाच्या स्कीमला रिस्कोमीटर देणं हे बंधनकारक आहे. त्यामुळे आपल्याला जेव्हा एखादी म्युच्युअल फंडाची स्कीम सुचवली जाते तेव्हा यात अजिबात रिस्क नाही, बिंदास पैसे गुंतवा असं सांगितल्यावर जर त्याचा रिस्कोमीटर हा उजवीकडे झुकलेला असेल तर कुछ तो गडबड आहे असा थोडा विचार करायला हरकत नाही. हे नीट समजून घ्या. वयानुसार गुंतवणूक कशी बदलायची, रिटायरमेंट प्लॅनिंग कधी सुरू करावं असं मला एका वाचकाने ईमेलद्वारे विचारलं होतं. त्याच्या उत्तरादाखल मी त्याला म्हटलं होतं की नोकरी लागल्यानंतर दुसऱ्या महिन्यातच रिटायरमेंट प्लॅनिंग सुरू करावं, कारण रिटायरमेंट याचा अर्थ सेवानिवृत्ती नंतरच आयुष्य हे छान निवांत जगता आलं पाहिजे. काय कराल, आत्ताचे तुमचे दरमहा किती खर्च आहेत या खर्चाचा तुम्ही 6 महिन्याचा आढावा घ्या. कदाचित पटापट अभ्यासालाच रविवारी सकाळी बसवल्यासारखा फील येईल तुम्हाला, पण ते आवश्यक आहे. मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट मला साधारणपणे दर महिन्याला किती खर्च लागतात अगदी छोट्यात छोटा खर्च लिहून काढा. मित्रांबरोबर हॉटेलमध्ये जेवायला गेलो, एखाद्या कुठल्या तरी फंक्शनला गेलो त्याच्यासाठी आम्ही गिफ्ट विकत घेतलं, व्हॉटएव्हर काही खर्च असू शकतील, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट केली. खर्च म्हणजे तुमचे पैसे कुठे जातात. तुम्ही तुमच्या गाडीचा इन्शुरन्स काढला, नवीन ऍक्सेसरीज घेतल्या, रक्षाबंधनाला बहिणीला गिफ्ट केलं, काही काही असेल ते. या सगळ्याचा एक डेटा करा, तुम्हाला अंदाज येईल की तुम्हाला जगायला किती पैसे लागतात. याचा पुढच्या 30 वर्षानंतरचा विचार करा आणि वयाच्या 50 नंतर तुमच्याकडे तेवढे पैसे हे कॉर्पस म्हणजे निधी स्वरूपात जमले पाहिजेत. समजा एखाद्या माणसाने ठरवलं की माझी आत्ताची जी लाईफस्टाईल आहे तीच मेंटेन करून मला वयाच्या 50व्या वर्षी जगायचं असेल तर मला 1 कोटी रुपये लागतील. तर तुम्ही वयाच्या 30व्या वर्षी जर दरमहा पैसे गुंतवत गेलात तर ते 50व्या वर्षी 1 कोटी हातात येणार आहे. ससा आणि कासवाच्या शर्यतीसारखं आहे. तुम्ही जितके हळूहळू आणि कॉन्स्टंट जाल तेवढाच तुम्हाला फायदा होणार आहे. ताज्या दमाचे तरुण आणि त्यांची जोखीम नियोजन हा एक विशिष्ट चर्चेचा विषय आहे. बाजारातल्या संधीनुसार तुम्ही गुंतवणुकीत बदल केला पाहिजे. वॉरन बफेट यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे की जेव्हा सगळेजण विक्री करतात तेव्हा तुम्ही खरेदी करा आणि सगळेजण खरेदी करतात तेव्हा तुम्ही विका. ही जी कॅची वाक्य असतात ना ही वाचायला आणि ऐकायला खूप छान वाटतात. आपण ते आयत्या वेळेला करतो का? जेव्हा डिसेंबर आणि जानेवारीमध्ये मार्केट पूर्ण हायला होतं तेव्हा किती जणांनी आपल्या गुंतवणुकीतला थोडासा हिस्सा विकून प्रॉफिट बुकिंग केलं याचा तुम्ही आपापल्या मनाशी विचार करा. योग्य वेळी एक्झिट पण घेता आली पाहिजे तरच योग्य वेळी एंट्री घेता येईल आणि यासाठी असेट अलोकेशनचा विचार व्हायला हवा. जेव्हा तुमच्याकडे गाठीशी ज्यादा पैसे असतात तेव्हा त्यातला थोडासा हिस्सा हा संधी साधण्यासाठी बाजूला ठेवायला हवा. आता मार्केटची पडझड झालेली आहे, पुढे होईल नाही होईल कुणालाच माहित नाही, मग अशा एक्झिट रूटवर आपण नियमित खरेदी करण्यासाठी आपल्याकडे पैसे कुठून येणार? त्यासाठी ज्यांच्याकडे कमावते हात जास्त आहेत, ज्यांचं स्वतःच उत्पन्न जास्त आहे, त्यांनी अशा प्रकारचा एक राखीव निधी ठेवूया. जसं एखाद्या क्रिकेटच्या सामन्यामध्ये 11 खेळाडूंची टीम असते आणि 4-5 मंडळी एक्स्ट्रा बसवलेली असतात, गरज लागली की लगेच एक आणायचा त्याच्यात. त्याचप्रकारे आपला थोडासा पैसा बाजूला हवा की गरज लागली की चला हा अमुक अमुक शेअर आहे, उत्तम शेअर आहे, अरे हा कसला आहे रे, जवळजवळ 500-600 रुपये कमी आला, अरे आत्ता पैसे असते ना तर मी घेतलं असतं. ते आत्ता पैसे असते ना याच्यासाठीच अभ्यास करायचा असतो. आणि बाजारात जशी संधी असते तशा तुमच्या गुंतवणुकीत बदल होतो का? हे विशेषतः 40 उलटलेल्या लोकांसाठी आहे. 40 पलीकडच्या लोकांना अचानक बँकेतून किंवा पोस्टातून पैसे काढून म्युच्युअल फंडात जाणं हे भावनिक दृष्ट्या कधी कधी झेपत नाही. यांच्यासाठी महत्वाचं आहे की तुमच्या निवृत्ती पश्चातचे तुमचे सगळे औषध पाण्याचे, जेवण खाण्याचे, तुम्हाला कुठे फिरायला जायचे, वर्षातून एक छान ट्रीप करायचे, हे सगळे पैसे कुठून येणार आहेत? याच्यासाठी पारंपरिक गुंतवणुकी ह्या पुरेशा ठरणार आहेत का? तुम्ही कुठल्या तरी एका इमर्जिंग रिअल इस्टेट प्रकल्पामध्ये जागा विकत घेतलेली आहे
आणि त्या जागेचे कधीतरी तुम्हाला वयाच्या 50व्या किंवा 55व्या वर्षी काही कोटी रुपये मिळणार आहेत, तोपर्यंत तुमची शारीरिक परिस्थिती ही तितकीशी फिट असणार आहे का? निवृत्ती पश्चात नियोजन कसे असावे? माझा सगळ्या तरुणांना सल्ला आहे की एकदा शांत चित्ताने रविवारी दुपारी आता जेवण बिवण झालं की विचार करा की तुम्ही वयाच्या कितव्या वर्षापर्यंत खरोखर काम करणार आहात. तांत्रिकदृष्ट्या विचार करायचा झाला तर वयाचं 60 वर्ष हे वय हे निवृत्तीचं वय आहे, पण अर्थव्यवस्था, त्यात होणारे भविष्यातले बदल, आपली शारीरिक क्षमता ही पाहता कदाचित 50 नंतरच निवृत्तीचा विचार करावा लागेल अशी चिन्ह दिसत आहेत. आणि पाश्चात्य राष्ट्रांमध्ये काही जणांनी हा विचार करायला सुरुवात केली, म्हणजे हा कदाचित तुम्हाला रविवारचा मंत्र म्हणूनच स्वीकारा. दर 5 वर्षांनी ते तरुण प्लॅन करतात की अजून किती वर्ष मी काम करणार आहे, आणि त्यानुसार स्वतःच्या गरजांमध्ये बदल करतात. गरजा बदलणं आणि स्वतःच्या मनाला मुरड घालणं हे ज्याला जमलं त्याला असेट अलोकेशन करायला फार त्रास पडत नाही. आता काय करायचंय? तुम्हाला वार्षिक आढावा घ्यायचाय. म्हणजे आपण जसा स्वतःच्या वाढदिवसाला सेलिब्रेशन करण्याचा काय प्लॅन असावा याचा आढावा घेतो. अरे वा, 2022 साल कॅलेंडर आलं, कुठल्या सुट्ट्या आहेत बरं, चला हा विकेंडचा प्लॅन, तो विकेंडचा प्लॅन. तसाच तुमच्या गुंतवणुकीसाठी 1 आठवडा ठेवा. मागच्या 1 वर्षात मी कुठे पैसे गुंतवले होते, ज्या ज्या पर्यायांमध्ये मी पैसे गुंतवलेत त्या सगळ्या पर्यायांमध्ये ते हिट झालेत का? ते जर कुठे खराब झाले असतील, त्याच्यात काही कुठे गडबड होत असेल, तर मला त्याच्यात काही बदल करायची गरज आहे का? तुमचा जो सल्लागार आहे ज्याच्याकडून तुम्ही गुंतवणुकी करून घेता, त्या गुंतवणूकदाराला, गुंतवणूक सल्लागाराला तुम्ही बोलवून घ्या. तुम्ही त्याच्या ऑफिसमध्ये जा, त्याला विचारा, स्व अभ्यास करून केलेली गुंतवणूक ही कायमच फायदेशीर ठरते. कुठल्या तरी माणसाने सांगितलं म्हणून मी कुठेतरी सही केली, अशा प्रकारे गुंतवणूक केली तर तो कुठला तरी माणूसच तुम्हाला आयत्या वेळेला पैसे द्यायला येणार आहे का? नाही. हा त्यात एक मुद्दा समजून घ्या. त्यामुळे तुमच्या स्वतःच्या गुंतवणुकीचा तुम्ही वार्षिक आढावा घ्यायला हवा. आणि 3 मुद्दे सगळ्यात महत्वाचे. जर तुम्ही वय वर्ष 25 ते 30 यामधले असाल, तरुण असाल, तुम्ही वेबिनार ऐकणाऱ्यांपैकी जर का तुमची मुलं नव्याने नोकरीला लागलेली असतील तर त्यांना पहिलं म्हणजे टर्म इन्शुरन्स, दुसरा PPF अकाउंट आणि तिसरा म्युच्युअल फंडातली SIP, या 3 गोष्टी मस्ट आहेत. SIP ला मी अक्षय ऊर्जा असं म्हणतो. पूर्वीच्या एका लहानपणीच्या गोष्टीमध्ये महाभारतातलीच मला वाटतं गोष्ट होती, त्याच्यामध्ये एक द्रौपदीची थाळी होती ज्याच्यामध्ये कधीच जेवण संपायचं नाही. माझ्यामध्ये म्युच्युअल फंडातली SIP ही अशाच प्रकारची एक अक्षय ऊर्जेचा स्रोत आहे. एक आधुनिक RDचं खातं आहे. ज्यांना पटकन SIP समजणार नाही त्यांच्यासाठी सांगतो, रिकरिंग डिपॉझिट जे तुम्ही बँकांमध्ये करायचं, अगदी 500-1000 रुपयापासून सुरुवात होऊ शकते. बऱ्याचदा नव गुंतवणूकदार येतात, अरे आम्हाला पण SIP करायच्या, ते SIP मध्ये खूप छान रिटर्न मिळतात असं ऐकलंय. हो, नक्की सुरू करा. कधी सुरू करताय? नाही, आता थोडे जरा पैसे आले ना की सुरू करतो. तुमच्याकडे 500 रुपये पण नसतात, कृपया हा मुद्दा तुम्ही जस्टिफाय करू नका. तुम्हाला दर महिन्याला 500 रुपयापासून सुरुवात करता येते, 1000 रुपयापासून सुरुवात करता येते. महिन्याला करायचे नसतील 3 महिन्याने पैसे घेऊ शकता, मंथली और क्वार्टरली. आणि याचा जो रुपी कॉस्ट ऍव्हरेजिंग, म्हणजे मार्केट खाली गेलं की तुम्हाला अधिक युनिट मिळतात, मार्केट वर गेलं की तुमची मार्केट व्हॅल्यू वाढते. जितकं सातत्यपूर्ण तुमचं हे गुंतवणुकीचं गणित चालेल तेवढा तुम्हाला दीर्घकाळामध्ये फायदा होईल. कधी कधी सेक्टोरल फंड्स किंवा फोकस्ड फंड याच्यामध्ये सुद्धा स्विंग मध्ये तुम्ही पैसे कमवू शकता. कधी कधी एखाद्या रॅलीमध्ये आपल्याला पैसे मिळून जातात. पण हे सगळं तुम्ही मार्केटचे पूर्ण जाणकार असाल, तुमचा त्याच्यामध्ये अभ्यास असेल तरच शक्य आहे. पण ज्यांच्यासाठी हे सगळं शक्य नाही त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड हा एक उत्तम पर्याय आहे. आता जाता जाता एक गोष्ट महत्वाची सांगायची, त्यानंतर आपण पुढचा भाग बघणार आहोत. सुनील सर, मला तुमच्याकडे जाण्याच्या आधी एक मुद्दा सांगावा असा वाटतो. आज आपण मार्च महिन्यामध्ये हे वेबिनार करतोय, तर आपण आपल्या सगळ्या
आभासी दर्शकांना एक टास्क देऊया की मार्च एंडिंग पर्यंत बऱ्याचदा टॅक्स सेव्हिंग गुंतवणूक आटपून घेऊया अशा प्रकारची एक मानसिकता असते. तर त्या आटपून घ्याच तुम्ही. फक्त मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत तुम्ही या सगळ्या आपल्या वेबिनार वरून तुमचा स्वतःचा एक पुढच्या वर्षीचा प्लॅन बनवा. आणि हे प्लॅनिंग तुम्हाला जमलं तर तुम्हाला असेट अलोकेशनचा मंत्र कळला असं आपण नक्की म्हणू. बरोबर आहे कौस्तुभ जोशी साहेब, धन्यवाद. मी तेच सगळ्या माझ्या दर्शकांना सांगू शकेन की ज्याची व्यक्तिमत्वाची मी एक त्यांचा पैलू सांगायचा बाकी ठेवला होता तो विवेचनातून पुढे आला, तो म्हणजे स्पष्ट वक्तेपणा. कशा पद्धतीने आर्थिक सल्लागार किंवा आर्थिक समुपदेश काउन्सिलर काम करू शकतो त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कौस्तुभ जोशी सर आहेत. कुठेही भीडभाड न ठेवता, गुदगुल्या न करता, परखडपणे जे विषय मांडायचा आहे ते थेटपणे ते मांडतात. हा खूप महत्वाचा भाग आहे. अभ्यास करावा कसा लागेल, निरंतर अभ्यास गुंतवणूकदारांना कसा करावा लागेल हे ते सांगत असतात. एक हाडाचा शिक्षकच अशा पद्धतीचं शाळा एक प्रकारे घेऊ शकतो. कौस्तुभ जोशी मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण लगेचच शैलेंद्र दीक्षित साहेबांकडे जाऊया. शैलेंद्र दीक्षित साहेब, आपलं स्वागत पुन्हा एकदा. सर्वांना माहिती आहे की आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंडाचे झोनल मॅनेजर म्हणून कार्यरत असलेले दीक्षित साहेब गुंतवणूकदारांचं मार्गदर्शन, समुपदेशन आणि गुंतवणूकदारांचे मेळावे घेण्याचंच काम ते आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंडातर्फे करत असतात. लोकसत्तेला हे नेहमीच सहकार्य देत असतात. अनेक पद्धतीचे जे मेळावे आतापर्यंत गुंतवणूकदारांचे घेतले त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी दीक्षित साहेबांनी सहभाग नोंदवलेला आहे. आणि मला स्वतःला एक त्यांचं एक वेगळेपण वाटलं म्हणजे गेले 5 रविवार आमच्या बरोबर आहेत आणि प्रत्येक वेळेचं प्रेझेंटेशन ते वेगळं करतायत हे मला एक त्यांचं नाविन्य वाटलं. म्हणजे किती गोष्टी त्यांनी साठवून ठेवल्या आहेत स्वतःकडे. प्रत्येक रविवारी एका वेगळ्या प्रेझेंटेशनसाठी दीक्षित साहेब आमच्या समोर उपस्थित असतात. मी स्वागत करतो आणि आपल्याला विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. थँक्यू. थँक्यू सुनील सर. खरंच म्हणजे आपण ज्याला म्हणतो फायनान्शियल लिटरसी हा खूप मोठा विषय आहे, त्यामुळे ऍक्च्युली प्रत्येक आठवड्यात वेगळं वेगळं काहीतरी सांगायचं असतं आपल्याकडे. तर तुम्ही ते नोटीस केलं त्याच्याबद्दल धन्यवाद. कौस्तुभ जोशी सरांनी पण खूप छान माहिती दिली आणि ऍक्च्युली असं वाटलं की एक चांगला टीचर कसा असेल आणि स्पष्टपणे आणि क्लिअरली समजवणारा टीचर कसा असतो त्याचं मला पण तोच फील आला जेव्हा मी जोशी सरांना ऐकत होतो. तर आजचा आपला विषय आहे ऍसेट अलोकेशन. मी पण त्याच्याविषयी एक अजून एक 10-15 मिनिटं बोलीन आणि मग त्याच्यानंतर आपण प्रश्नोत्तर घेऊ. तर जस्ट गिव्ह मी अ मिनिट, मी माझं प्रेझेंटेशन शेअर करतो की ऍसेट अलोकेशन संदर्भात जोशी सरांनी आपल्याला सगळे पर्याय सांगितले, त्यातला बिहेव्हिअरल पार्ट पण सांगितला आणि एक छोटा टेक्निकल पार्ट आहे की का ऍसेट अलोकेशन करावं, त्याचा फायदा काय असतो ते आपण या स्लाइड मध्ये बघणार आहे. तर जस्ट गिव्ह मी 1 मिनिट, मी प्रेझेंटेशन शेअर करतो. तर आजचा आपला विषय आहे ऍसेट अलोकेशन. तर इतिहासाने आपल्याला दाखवले हे की उद्या काय होणार आहे आपल्याला माहिती नसतं. इतिहास बघून आपल्याला हेच कळतं की काय उद्या भविष्यात काय आहे, त्याला आपण बॉल गेझिंग म्हणतो की फ्युचर बॉल आपण जर का गेम केला क्रिस्टल बॉल, तर त्यात काय आहे कुणीच सांगू शकत नाही स्पष्टपणे. आणि त्याच्यामुळे जर का निवेश करण्यामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर त्यासाठी सर्वात महत्वाचे 2 शब्द म्हणजे ऍसेट अलोकेशन. तर ऍसेट अलोकेशन म्हणजे काय, तर आपण आता बघितलं की विविध पर्याय आपल्याकडे असतात. FD आहे, रिअल इस्टेट आहे, गोल्ड आहे, इक्विटी आहे, म्युच्युअल फंड आहे आणि गोल्ड आणि सिल्वर सारख्या कमोडिटी आता म्युच्युअल फंडच्या प्लॅटफॉर्मवर पण अवेलेबल आहेत. तर बापरे ह्याच्यामध्ये जर का आपण सगळ्यांनी पैसे वाटून टाकले इक्वली तर ते ऍसेट अलोकेशन होतं का, तर तसं नाही. ऍसेट अलोकेशन करण्याचा मुख्य जो आपला हेतू आहे किंवा इन्व्हेस्ट करण्याचा बेसिकली जो हेतू आहे तो हा आहे की आपण इन्फ्लेशन, महागाईचा जो दर आहे त्याच्याहून जास्ती आपला परतावा आपल्याला मिळायला पाहिजे. गेले 5 सेशन, हा 5वा सेशन आहे, आपण हेच डिस्कस करतोय परत परत की कसं महागाईला बीट करणं हे खूप महत्वाचं. तर महागाईला जर का आपण बीट नाही केलं तर आपल्या पैशाची जी शक्ती आहे, जी क्रियाशीलता आहे, पर्चेसिंग पॉवर जी आहे पैशाची, ती कमी होऊन जाते. मग त्याचा आपल्याला काय फायदा नाही. एखादी गोष्ट आपल्याकडे आज आहे खिशात 100 रुपये आहे, ती गोष्ट 100 रुपयाला आहे. आज 3 वर्षांनी महागाई जर का आपण 6% धरली तर ती 118 रुपये होईल.
आणि आपले पैसे जर का 110-112 असे झाले, वाढ झाली त्याची, तर आपल्याला ते 6-8 रुपये कमी पडतील. तर अशा प्रकारे पैशाची क्रियाशीलता कमी होती जर का आपला परतावा महागाईपेक्षा कमी झाला. मग त्यासाठी आपण निवेश करतो, इक्विटीमध्ये निवेश करतो, बाकी पर्यायांमध्ये निवेश करतो. पण निवेश केला की आपल्याला सामोरं जावं लागतं व्हॉलेटिलिटीला. इक्विटी इज अ व्हेरी व्हॉलेटाईल असेट हे आपण नेहमीच म्हणतो. तर ऍसेट अलोकेशन हा त्याच्यावर तो तोडलाय की निवेश करताना जी व्हॉलेटिलिटी चंचलता आहे वित्तीय बाजारांमध्ये त्याला आपण एलिमिनेट तर करू शकत नाही पूर्णपणे की बाबा चंचलता अजिबात नसणार आहे, पूर्णपणे स्थिर असणार आहे असं नाही. एअरगेस घेतली की व्हॉलेटिलिटी येणार, परतावा त्याच्यानंतरची गोष्ट. तर ती जी चंचलता किंवा जी व्हॉलेटिलिटी आहे ती मॅनेज कशी करता येईल, तर त्याच्यासाठी ऍसेट अलोकेशन हे महत्वाचं. एक छोटीशी स्टोरी तुम्हाला सांगतो की धरून चला एक शहर आहे, एक हिल स्टेशन आहे, जिथं एक माणूस आहे तो कॉफी विकतो आणि एक माणूस आहे तो आईस्क्रीम विकतो. आणि तिथलं वातावरण असं आहे त्या हिल स्टेशन मधलं की 6 महिने उन्हाळा असतो आणि 6 महिने हिवाळा असतो. तर काय होतं, 6 महिने जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा आईस्क्रीम खूप खपतं, हिवाळा आला की आईस्क्रीम खपणं बंद होतं. जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा आईस्क्रीम खपतं आणि हिवाळ्यात बंद होतं. आणि हिवाळा आला की कॉफी विकते पण ती उन्हाळ्यात गरम कॉफी विकली जात नाही. दोन्ही दुकानदारांचा व्यवसाय जो आहे तो 500-500 रुपयाचा होतो. पण होतं काय, एकाला 500 रुपये 6 महिने मिळतात, पुढच्या 6 महिने काहीच परतावा मिळत नाही. दुसरा आहे कॉफीवाला, त्याला पुढचे 6 महिने पैसे मिळतात, पहिले 6 महिने काहीच पैसे मिळत नाही. मग ह्याच्यावर तोडगा काय, दोघांना 500 रुपयेच मिळत आहेत, इन्कम दोघांचा 500 रुपयेच आहे, पण त्यात व्हॉलेटिलिटी खूप आहे की 6 महिने खूप परतावा आहे, 6 महिने काहीच परतावा. दोघांनीही दोन्ही गोष्टी केल्या, समोरासमोरच ही दुकानं आहेत तर जी इन्व्हेस्टर्स किंवा ग्राहक आहेत त्यांचं स्प्लिट आहे ते पण इक्वली होईल. तर जर का दोघांनीही कॉफी आणि आईस्क्रीम हे दोन्ही जर का व्यवसाय म्हणजे त्यांच्या दुकानात दोन्ही गोष्टी विकायला सुरू केलं, तर पहिल्या महिन्यात तुमचं 250-250 रुपयाची वाटप होईल कॉफीची आणि पुढच्या 6 महिन्यात 250-250 वाटप होईल तुमच्या आईस्क्रीमच्या धंद्याची. तुमचा जो इन्कम आहे तो 500 रुपयेच राहणार, पहिले 6 महिने 250, पुढचे 6 महिने 250. तर असं केल्यानं तुमची जी व्हॉलेटिलिटी आहे तुमच्या इन्कम मधली ती कमी होते. तर ऍसेट अलोकेशन करताना लक्षात काय ठेवायचं आहे, कंबाइनिंग टू निगेटिव्हली कोरिलेटेड ऍसेट क्लासेस लोअर्स रिस्क. टू निगेटिव्हली कोरिलेटेड ऍसेट क्लासेस लोअर्स रिस्क. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की निगेटिव्हली कोरिलेटेड म्हणजे काय, जसा सीसो असतो की एखादी गोष्ट खाली गेली तर दुसरी गोष्ट वर जाते आणि ती गोष्ट खाली गेली तर परत जी आधी खाली गेली ती वर येते. ह्याचा प्रत्यय आपल्याला आत्ता येतोय जे युद्ध येऊन घातलंय रशिया आणि युक्रेनच्या मधी. आणि ते कितीतरी अनफॉर्च्युनेट असलं तरी जर का आपण ऍसेट क्लासचा परफॉर्मन्स बघितला तर मार्केट इक्विटी मार्केट करेक्ट करत असताना एक ऍसेट क्लास वर गेला. आय एम शुअर सगळ्यांनी तुम्ही गेस करू शकाल तो कुठला ऍसेट क्लास आहे जो वर गेलाय गेल्या 2-3 आठवड्यांमध्ये. तो आधी जरा थंड होता आणि आता एकदम वर गेला, तो कुठला ऍसेट क्लास आहे सांगू शकाल चॅटबॉक्समध्ये, तर दॅट वुड मेक इट इंटरॅक्टिव्ह. सगळ्या इन्व्हेस्टर्सला रिक्वेस्ट आहे तर काय चॅटबॉक्समध्ये तुम्ही टाईप करू शकाल की गेल्या 3 आठवड्यामध्ये तो कुठली इन्व्हेस्टमेंट आहे किंवा तो कुठला ऍसेट क्लास आहे जो खूप चांगला केला आहे. गुड, करेक्ट, फॅन्टॅस्टिक, खूप छान उत्तर सगळ्यांनी दिलंय आणि बरोबर उत्तर सगळ्यांनी दिलं. तर मी हे सांगणं की परस्पर विरोधी ऍसेट क्लास एकमेकाला मदत करतात आणि त्याचा अनुभव येणं ही वेगळी गोष्ट आहे. आणि जसं तुषी सर म्हणले की अगदी योग्य वेळेला आपण आजचा हा वेबिनार ठेवल्याचा विषय निवडलाय ऍसेट अलोकेशनचा की परस्पर विरोधी ऍसेट क्लास. जर का तुम्ही निवेश केला तर एखाद्यामध्ये जरी नुकसान झालं तरी दुसऱ्यामध्ये परतावा मिळतो आणि त्यातला मिळालेला परतावा तुम्ही कमी करू शकता. म्हणजे तिकडचे पैसे तुम्ही इक्विटी जर का खाली आला असेल तर त्यात इन्व्हेस्ट करू शकता, ज्याला आपण म्हणतो रिबॅलेन्सिंग ऑफ ऍसेट्स, रिव्ह्यू आणि रिबॅलेन्स. कारण की आपण म्हणतो की आपल्याला पैसे पाहिजेत, मार्केट खाली आलं तर निवेश करायला पाहिजे, पण जर का पैसे नसतील तर एक्झिस्टिंग रिबॅलेन्सिंग करून पण तुम्हाला त्याचा फायदा उचलता येईल. तर याचा प्रत्यय ऍसेट अलोकेशनच्या फायद्याचा प्रत्यय आपल्याला येतो. जर का तुम्ही गोल्डमध्ये पैसे लावले नसते तर आता तुमचं इक्विटी पोर्टफोलिओ निगेटिव्ह राहिला असता किंवा कमी झाला असता. पण इक्विटी आणि गोल्ड कॉम्बिनेशन असतं, इक्विटी डेट गोल्ड असं कॉम्बिनेशन असतं. तर गोल्ड आणि डेट मधला परतावा, एस्पेशली गोल्ड मधला परतावा चांगला राहून तिकडचा प्रॉफिट किंवा तिकडचा काही भाग काढून तुम्हाला इक्विटीमध्ये लोअर लेवलला ऍड ऑन करता आला. तर हा रिव्ह्यू आणि रिबॅलन्स तेव्हाच करता येतो जेव्हा तुम्ही ऍसेट अलोकेशन करता आणि ऍसेट अलोकेशन टू निगेटिव्हली टू ऑर मल्टिपल निगेटिव्हली कोरिलेटेड ऍसेटमध्ये केलं की तुमची रिस्क कमी होऊन जाते. जसं म्हटलं आपल्याला आता तर प्रत्यय येतोय, प्युअर इक्विटी खाली गेलं असतं, इक्विटी आणि गोल्ड आहे तर तुमचा परतावा
पडला असता पण तेवढा पडला नसता जेवढा एक प्युअर इक्विटीचा पडला असता, आणि जसं म्हणलं तुम्हाला रिबॅलन्स करायचा पण एक संधी मिळाली. सो हे लक्षात ठेवा, ऍसेट अलोकेशन करताना निगेटिव्हली कोरिलेटेड ऍसेट क्लासेसला एकत्र आपण निवेश करतो. जसं मी म्हटलं की आपण इन्व्हेस्ट करताना दोन गोष्टींकडे नेहमी बघतो, एक म्हणजे महागाईला बीट करायचं आणि दुसरं म्हणजे व्हॉलेटॅलिटी. महागाईला बीट करायला जातो आपण, निवेश करतो, निवेश केलं की व्हॉलेटॅलिटी आली. व्हॉलेटॅलिटी म्हणजे चंचलता, अस्थिरता म्हणा, अनिश्चितता म्हणा, पण त्याला चंचलता एक बरा शब्द, चांगला शब्द, समर्पक शब्द. तर ह्या दोन रिस्क सर्वात मोठे येतात कुठेही तुम्ही निवेश करा. इक्विटीमध्ये करा, रिअल इस्टेटमध्ये करा, गोल्डमध्ये करा. एफडीमध्ये काय रिस्क आहे की ह्या वर्षी परतावा मिळेल तो फिक्स्ड असेल, गॅरंटीड असेल एक प्रकारे, कमी रिस्कचा. पण पुढच्या वर्षी किती परतावा मिळेल आपल्याला माहिती नसतं, त्यामुळे रिइन्व्हेस्टमेंट रिस्क खूप जास्त राहते एफडीमध्ये. तर एफडी व्यतिरिक्त तुम्ही कुठेही निवेश करायला गेलात की तुम्हाला व्हॉलेटिलिटी येते आणि महागाईला बीट करायची नीड भासते. आपण आधी पण डिस्कस केलंय की महागाई काय आपल्या आटोक्यात नसते, की एखादी गोष्ट महाग झाली आहे म्हणून आपण स्वतः ते कंझ्युम करणं कमी केलं. तर आपल्या कंझ्युम कमी करण्यानं काय त्याचे भाव खाली जाणार नाहीये. जसं आता धरून चला क्रूड ऑइल आहे, महाग झालंय, ते युद्धामुळे महाग झाले. जोपर्यंत युद्ध शांत होत नाही ते क्रूड ऑइल कसं खाली येणार, तर आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये ते. क्रूड ऑइल महाग झालं की बाकी गोष्टी पण महाग होणार. त्यामुळे महागाई हे आपल्या एका व्यक्तीच्या हातात नाहीये, ते हत्तीला सोन्यानं ओढल्यासारखं काहीच होणार. पण व्हॉलेटॅलिटी, चंचलता जी आहे ती तुम्ही मॅनेज करू शकता, एलिमिनेट करता येत नाही. रिस्क एलिमिनेट करता येत नाही, व्हॉलेटॅलिटी पण एलिमिनेट करता येत नाही, पण त्याला तुम्हाला मॅनेज करता येतं. जसा हत्ती तो माहूत बसलाय तो त्या हत्तीला मॅनेज करू शकतो, त्याच्या हातात अंकुश असतो, तो अंकुशच आहे ऍसेट अलोकेशन. इन्फ्लेशन हा शॉर्ट टर्म, लॉंग टर्म, मिडियम टर्म हा नेहमी राहणार. महागाई जसं आपण म्हणतो, महागाई आपल्याला एक वर्षात पण जाणवते, अरे मागच्या वर्षी हे आपण सँडविच खातो 40 रुपयाला, ते आता 60 रुपयाला झाले. आणि 5 वर्षात पण वाटतं, अरे 5 वर्षापूर्वी इथं तो फ्लॅट घेतला होता तो 1 करोडचा होता, तो आता 1.5-1.5 करोडचा झालाय. आणि 10-20 वर्षात पण वाटतं की अरे तेव्हा आपला घराचा खर्च 10-20 वर्षापूर्वी हा 500 रुपये होता, तो आता महिन्याला 30,000 पर्यंत गेला, किंवा 5,000 रुपये होता तो आता 30,000 रुपयापर्यंत वाढला गेला 20 वर्षात. तर 6 महिने असू दे, 1 वर्ष 2 वर्ष असू दे, 5 वर्ष 10 वर्ष 30 वर्ष, महागाई ही तुम्हाला नेहमी झळप जाणवणार महागाईची. त्यामुळे महागाई ही सतत आहे, त्यामुळे महागाईला बीट करणं हे खूप महत्वाचं आहे. महागाईपेक्षा जास्त परतावा मिळवणं हे आपलं मुख्य उद्देश असणार आहे. व्हॉलेटॅलिटी जी आहे ती शॉर्ट टर्म मध्ये असते आणि लॉंग टर्म मध्ये ती कॅन्सल होऊन जाते. खास करून जर का तुम्ही SIP केली, मार्केट पडलं, तुम्हाला जास्त युनिट मिळतात, आणि तेच जेव्हा मार्केट वर जातं त्या स्वस्तात विकत घेतलेल्या जास्त युनिट्सचा तुम्हाला परतावा मिळतो. तर मी व्हॉलेटॅलिटी स्वतःला कॅन्सल करत जाते. आज जर का आज आपण जे करेक्शन बघतोय त्याची आपल्याला भीती वाटते, पण 2 वर्षापूर्वी जे करेक्शन झालं ते सर्वात जास्त भयावह होतं, की 42 वरून मार्केट 26 गेलं. पण त्याच्याहून पण भयंकर करेक्शन अजून 10 वर्षापूर्वी आलं होतं 2008, की 21,000 मार्केट 8,000 गेलं होतं, मार्केट 60% पडलं, कोविड काळात ते 40% पडलं. तर असे करेक्शन होऊन जातात, पण आज आपल्याला 2008 फार भीती वाटत नाही, कारण एनी करेक्शन ऍट दॅट पॉइंट ऑफ टाइम लुक्स लाईक अ प्रॉब्लेम, इट लुक्स लाईक अन अपॉर्च्युनिटी आफ्टर अ फ्यू इयर्स. कुठली दुर्घटना त्या काळात खूप भयावह वाटते, व्हॉलेटॅलिटी आपल्याला भीती वाटते, पण नजीकच्या काळात किंवा येणाऱ्या काळात तीच एक चांगली संधी होती असं आपल्याला भासतं, असं इतिहासाने वारंवार दाखवलंय, जसं जोशी सरांनी पहिल्या स्लाइड मध्ये दाखवलं. तर फक्त युद्ध असं नाही की 2008 करेक्शन असेल, 2016 नोटबंदी नंतरचं करेक्शन असेल. जोपर्यंत लॉंग टर्म मध्ये फंडामेंटल्स म्हणजे कंपन्यांचा होणारी ग्रोथ आणि फायदा आणि लिक्विडिटी म्हणजे मार्केटमध्ये असणारा पैसा त्या स्टॉक घ्यायला, तर मार्केटमध्ये पैसा असेल स्टॉक विकत घेतला जातो तर मार्केट वर जातं. तर फंडामेंटल आणि लिक्विडिटीवर जर का लॉंग टर्म मध्ये विश्वास असेल तरी व्हॉलेटिलिटी ऑटोमॅटिकली कॅन्सल करेल. फंडामेंटल चांगले नसतील आणि मार्केटमध्ये पैसा नसेल की लिक्विडिटी नसेल तर मार्केट ते वर जाऊ शकत, हे आपण इतिहासात पण बघितलंय, 2008-13 आपण ते बघितले होता. तर जोपर्यंत तुमचा विश्वास भारतीय इकॉनॉमी, भारताच्या भविष्यावर आहे, तर इक्विटी मार्केटला पर्याय नाही. पण व्हॉलेटॅलिटीचा फायदा जर का तुम्हाला करून घ्यायचा असेल तर SIP हा खूप चांगला पर्याय. एक छोटं उदाहरण तुम्हाला देतो, आपण SIP मध्ये पण ऍसेट अलोकेशन करू शकतो. मी इथं मी कुठल्या स्कीम बद्दल बोलत नाही, फक्त सेन्सेक्स बद्दल बोलतो. या चार्टकडे लक्ष देऊन बघा, हे सिक्वेन्शियल रिटर्न्स आहेत SIP चे. सेन्सेक्स मध्ये जर का तुम्ही SIP केली असती तर 2011 साली, जानेवारी 2011 साली 3 वर्षाचा परतावा SIP चा, की 3 वर्षाआधी SIP सुरू केली 10,000 ची, 3,60,000 लावले तर काय परतावा, मग फेब, मार्च, एप्रिल, मे असं दरवर्षीचा परतावा.
त्या त्या महिन्याचा 3 वर्षाचा परतावा एसआयपीचा हा सिक्वेन्शियली आपण लावला तर आपल्याला बघतो आपण बघतो की 3 वर्षाची एसआयपी पण निगेटिव्ह जाऊ शकते आणि ती गेली कारण की मार्केट वॉलेटाईल आहे मार्केट पडतं 2020 तुम्ही बघा सर्वात जास्त पडलं मार्केट तर 3 वर्षाची एसआयपी पण खूप निगेटिव्ह गेली मार्केट वर आलं तर 3 वर्षाची एसआयपी पण चांगले रिटर्न देईल पण त्याच्याऐवजी जर का तुम्ही अख्खे 10,000 रुपये इक्विटी मध्ये टाकायच्या ऐवजी जर का ते पण स्प्लिट केले असते कसे गोल्ड इक्विटी बॅलन्स फंड आणि डेट फंड ह्याच्या जर का स्प्रेड केले असते तर तो सिक्वेन्शियल परतावा कसा आहे तेव्हा आपण बघतोय की सेन्सेक्स मध्ये खूप व्हॉलेटिलिटी आहे रिटर्न्स मध्ये पण आता 25% गोल्ड 10% इंडेक्स 15% फ्लेक्झिबल कॅप फंड 20% हायब्रिड अग्रेसिव्ह ज्याला आपण बॅलन्स फंड आधी म्हणायचो आणि 30% शॉर्ट टर्म डेट असं जर का तुम्ही अधिक केलं असतं 10,000 रुपयाचं स्प्लिट असं करून टाकलं असतं 2,500 गोल्ड मध्ये 10% इंडेक्स मध्ये 1,500 फ्लेक्झी कॅप मध्ये 2,000 बॅलन्स म्हणजे हायब्रिड अग्रेसिव्ह मध्ये आणि 3,000 डेट मध्ये एक कन्झर्वेटिव्ह फोलिओ किंवा माइल्डली अग्रेसिव्ह पोर्टफोलिओ जर का केला असता एसआयपीचा आपण तर तुम्ही बघा की याच्यात निगेटिव्ह रिटर्न कधी आपल्याला मिळाले नाही हा गेले 10 वर्षाचा इतिहास आहे का कारण धरून चला की 2020 जेव्हा मार्केट पडलं तेव्हा गोल्डने चांगला परतावा दिला तर तुमची गोल्डची जी एसआयपी होती जी 3 वर्षापासून चालू होती जी कदाचित रिटर्न देत नव्हती त्यांना सडनली तुम्हाला चांगले रिटर्न दिले तर तुमचा जो लॉस आहे तो करटेल झाला आणि नंतर मार्केट ओव्हर आलं की रिटर्न मिळाले ती गोष्ट आहेच तर हा डेटा हा प्रूफ आहे फक्त माझ्या म्हणण्यावर जाऊ नका हा डेटा मी तुम्हाला प्रूफ म्हणून दाखवतोय की जर का तुम्ही ऍसेट अलोकेशन केलं तर पहिलं म्हणजे व्हॉलेटिलिटी कमी झाली बघा तुम्ही जो परतावा आहे 3-3 वर्षाचा सिक्वेन्शियल तो एका नॅरो रेंजमध्ये आहे म्हणजे तो जास्ती प्रेडिक्टेबल झाला ऍट द सेम टाइम तो कमी व्हॉलेटाईल आहे म्हणजे त्याचा मीडियन आहे त्याच्यापेक्षा तो कमी मूव्ह करतोय एक तर नुकसान नाही दिसत आहे आणि दुसरा म्हणजे कमी व्हॉलेटाईल आहे तर तुम्हाला पण झटके कमी बसतात तर तो एक चांगला प्रकार आहे निवेश करायला तर ऍसेट अलोकेशन करताना लक्षात ठेवा परस्पर विरोधी जे ऍसेट क्लासेस आहेत आता परस्पर विरोधी म्हणजे काय इक्विटी आणि गोल्ड हे हिस्टॉरिकली परस्पर विरोधी आहेत इक्विटी आणि डेट एक्झॅक्टली परस्पर विरोधी नाही पण मदत होती इक्विटी आणि डेट मध्ये कॉम्बिनेशन केलं तर तुम्हाला रिबॅलन्सिंग करण्यात मदत होऊ शकते तर हा इतिहास आहे मार्केट तर एवढं सांगून मी थांबतो जसं मी म्हटलं की ऍसेट अलोकेशन मध्ये लक्षात ठेवा महागाईला बीट करायचंय तर रिस्क घ्यावी लागते मग व्हॉलेटिलिटी येते व्हॉलेटिलिटी येणार त्याला पर्याय नाही व्हॉलेटिलिटी आपण एलिमिनेट करू शकत नाही मॅनेज करू शकतो एसआयपी मध्ये ही जी व्हॉलेटिलिटी आहे ती तुमचा एक चांगला मित्र बनते एक रकमी इन्व्हेस्टमेंटला व्हॉलेटिलिटी शत्रू आहे पण एसआयपीला तो तुमचा मित्र होतो तर व्हॉलेटिलिटी जसं म्हणलं मॅनेज करू शकता तुम्ही आणि जर का इक्विटी डेट गोल्ड आणि अजून काय पर्याय तुम्ही जर का सर्च करू शकलात हायब्रिड फंड वगैरे तर तसं जर का तुमच्या रिस्क प्रोफाईल अनुसार जर का तुम्ही ऍसेट अलोकेशन केलं लमसमला काय किंवा एसआयपीला काय इतिहास आहे की तुमची व्हॉलेटिलिटी कमी होती प्युअर इक्विटीपेक्षा परतावा कमी राहू शकतो कारण इक्विटी इज हिस्टॉरिकली द नंबर वन परफॉर्मिंग ऍसेट बट मोस्ट व्हॉलेटाईल ऍसेट पण जे एक मानसिक शांतता राहत की त्याची व्हॉलेटिलिटी कमी असल्यानं झटके कमी बसल्यानं आपण एक रिलेटिव्हली जास्त निश्चिंतपणे आपल्या इन्व्हेस्टमेंटकडे बघू शकतो तर हे सांगून मी थांबवतो आणि सुनील सर आपण आता प्रश्नोत्तर घेऊ शकतो आभारी आहे दीक्षित साहेब नेहमीप्रमाणेच ते पण प्रेझेंटेशन खूप छान गेलं विशेषतः तुम्ही जे ग्राफिक दाखवली दोन हत्तीची ती मला तर खूपच भावली सोंडेने दोरी ओढणं अशक्यच आहे पण माऊत बनून अंकुश हातात ठेवून जर आपण केलं तर त्या महाकाय हत्तीला किंवा त्या महाकाय महागाईला आपण नक्कीच कंट्रोलमध्ये आणू शकू खूप खूप धन्यवाद दीक्षित साहेब आपण थेट प्रश्नोत्तरांकडे जाऊया प्रश्न पण नेहमीसारखेच उत्तम आले चांगले आलेले आहेत एक नेहमी येत असलेला प्रश्नाचं ताबडतोब मीच उत्तर देऊन ठेवतो की लोकांना हे असं प्रेझेंटेशन आवडतंय आणि त्यांच्यासाठी हेच प्रेझेंटेशन हा सगळा कार्यक्रम लोकसत्तेच्या युट्यूब चॅनेलवरती उपलब्ध असणार आहे त्यामुळे हा जसाच्या तसा कार्यक्रम आपल्याला परत पुनर्प्रत्यय आणि अभ्यासासाठी म्हणून उपलब्ध राहणार आहे आपण प्रत्यक्ष कार्यक्रम कन्हैया विचारे यांच्या प्रश्नाने सुरुवात करूया जोशी साहेब तुम्ही सांगू शकाल ऍसेट अलोकेशन मध्ये वित्तीय सल्लागाराची भूमिका कितपत महत्वाची आहे स्वतः आपण हे ऍसेट अलोकेशन करावं का कोणाची मदत घेऊन करावी असं कन्हैया विचारे विचारतायत हा माझ्या मते अत्यंत उत्तम प्रश्न आहे आपल्या प्रश्नोत्तराच्या सिरीजच्या सुरुवातीला
बऱ्याचदा होतं कसं, गुंतवणूक सल्लागार आणि गुंतवणूक विषयक प्रॉडक्ट विकणारे या दोन लोकांमध्ये बऱ्याचदा गैरसमज होतो, म्हणजे समजून घेण्याचा. माझ्या मते दीक्षित सर ह्याच्याबद्दल नंतर अधिक चांगल्या पद्धतीने बोलू शकतील. गुंतवणूक सल्लागार हा तुमच्या गुंतवणुकीचा प्लॅन बनवून देत असतो आणि गुंतवणुकीच्या प्रॉडक्ट विकणारा हा त्याची त्याची सेवा देत असतो. त्यामुळे सेवा देण्याचा इंटरेस्ट हा तुम्हाला वस्तू म्हणजे ते प्रॉडक्ट विकणं असतो आणि गुंतवणूक मार्गदर्शक हा तुमचा तुमच्या दृष्टीने एक एक्सक्लुसिव्ह प्लॅन बनवतो. त्याच्यामुळे तुमच्या असेट अलोकेशनचा अधिकार हा तुमच्या गुंतवणूक सल्लागाराचाच आहे. फक्त त्या गुंतवणूक सल्लागाराने तुम्हाला न समजवता तुम्हाला काही दिलं नाही पाहिजे. म्हणजे जेव्हा प्रोफेशनली एखाद्याचं पोर्टफोलिओ किंवा गुंतवणुकीचं नियोजन करा अशा प्रकारे सांगितलं जातं, तेव्हा त्याचं वय, त्याची फॅमिली बॅकग्राऊंड, म्हणजे एक थोडी मी लिबर्टी घेतो याच्या उत्तरामध्ये, दीक्षित सर आणि मालावलकर तुमच्या दोघांच्याही परवानगीनी, आपण डॉक्टरांकडे गेलो की डॉक्टर आपली प्रॉपर हिस्ट्री घेतात. त्या पद्धतीने गुंतवणूक सल्लागार तुमच्या अनेक वेगवेगळ्या गोष्टी जे पैलू तुम्हालाही माहित नसतात माझ्या गुंतवणुकीत कसं मॅटर करतील, पण ते ऍक्टिव्हली आणि पॅसिव्हली मॅटर करतात. त्याच्यामुळे गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेऊन गुंतवणूक करणं हे केव्हाही चांगलं असतं. म्हणजे आपण माहिती असलं तरी स्वतःच दवाखान्यातून जाऊन औषध आणत नाही, त्याच्यासाठी ती लागतो. त्याच्यामुळे गुंतवणूक सल्लागार हा पैसे घेतो म्हणजे काही चूक करत नाही आणि ही मानसिकता भारतामध्ये रुजायला अजून काही वर्ष लागतील हे आपण सगळ्यांनीच जाणलेलं आहे. इनफॅक्ट एवढ्या वर्षानंतर आता कुठे लोक पारंपरिक पर्यायाकडून म्युच्युअल फंडाकडे वळायला लागले. त्याच्यामुळे माझ्या पैशाचं नियोजन हा कसा करू शकतो हा सरळ प्रश्न लोकांच्या मनात येतो, विच इज नॉट एट ऑल रॉंग, कारण अशा प्रकारची सवय नाही आपल्याला. त्यामुळे गुंतवणूक सल्लागार हा निश्चितच त्याच्याकडची काही फायनान्शियल टूल्स वापरू शकतो, त्याच्याकडे काही डेटा असू शकतो, त्याचं प्रेझेंटेशन आणि सांगावं की तू जे प्लॅन केलंयस तो कसा वर्कआउट होणार आहे हे मला समजावून सांग. त्यामुळे त्यांनी सांगितल्यावर ब्लाइंडली विश्वास ठेवावा असं माझं म्हणणं नाही, पण गुंतवणूक सल्लागार हवाच. छान बोलताय आणि ह्या मानसिकतेचा तुम्ही मुद्दा काढलाय, त्याच्यावरती सुद्धा काही प्रश्न आहेत. त्या गुंतवणूकदारांची मानसिकता याबद्दल आपण बोलणार आहोत. एक प्रश्न आलाय धीरज प्रभू यांचा, ते म्हणतात की गुंतवणूक त्यांची जी गुंतवणूक आहे ती ट्रॅक करण्यासाठी काही वेबसाईट्स तुम्ही सजेस्ट करू शकाल का, म्हणजे टूल्स परत पण वेबसाईट्स अशा काही आहेत का की ज्याच्यातून ते त्यांची गुंतवणूक स्वतःचे स्वतः ट्रॅक करू शकतील? सर तुम्ही बोलता. मी सांगू? हो. गुंतवणूक ट्रॅक करायला कसं आहे की स्कीम्स ट्रॅक करायला, मार्केट ट्रॅक करायला तर बहुत सारे खूप सारे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे, वेबसाईट्स आणि सगळं आहे. पण तुमची जी गुंतवणूक आहे ती तुम्हाला बऱ्याच वेबसाईट्सवर आधी लोड करायला लागेल की मी हे म्युच्युअल फंड आहे, हा स्टॉक आहे वगैरे वगैरे. म्हणजे असे व्हर्च्युअल पोर्टफोलिओ क्रिएट करता येतात भरपूर वेबसाईट्सला आणि मगच तुम्ही ते ट्रॅक करू शकता. तर ते पहिलं केलं तर मग असे भरपूर वेबसाईट्स आहेत जिथे तुम्ही जाऊन ते ट्रॅक करू शकता. तेच आहे की आधी तुम्हाला तो व्हर्च्युअल पोर्टफोलिओ क्रिएट करावा लागतो. एक मला सेबीच्या नियमानुसार आम्ही असं वेबसाईट किंवा स्टॉक किंवा स्कीम सांगू शकत नाही, पण असे भरपूर आहेत. आता एक व्हर्च्युअल पोर्टफोलिओ तुम्ही क्रिएट करा आणि मग ते चेंज होत राहील जसं मार्केट चेंज होईल आणि मग तुम्ही ते ट्रॅक करू शकता. गुड गुड, थँक्यू. असं वाटतो आपल्या सगळ्या म्युच्युअल फंड घराण्यांकडून एक स्टेटमेंट दर महिन्याला आपल्याला ईमेल, म्हणजे हे बंधनकारक आहे. म्हणजे तुम्ही म्युच्युअल फंडाकडून कुठल्याही योजनेत पैसे गुंतवले तुमचे, तरी तुम्हाला दर महिन्याला ईमेल स्टेटमेंट येतं. त्यामुळे त्या स्टेटमेंट पेक्षा ट्रॅकिंग वेगळं करायची गरज आहे असं मला तरी वाटत नाही. अजून एक गोष्ट मी सांगतो जस्ट सगळ्यांच्या इन्फॉर्मेशन साठी की आता सगळे जे युनिट्स असतात ते म्युच्युअल फंड कडे नसतात तर रजिस्ट्रार कडे असतात. टेक्निकली बघायला गेलं जर रजिस्ट्रार आहे कॅम्प्स, तर जर का तुम्ही त्या वेबसाईटला जरी गेलात तर त्यांच्या इन्व्हेस्टर सर्व्हिसेस मध्ये गेलात तर तिथं तुम्हाला तुमच्या वेगवेगळ्या प्रकारचे पोर्टफोलिओ स्टेटमेंट काढता येतात, ऑनगोईंग, हिस्टॉरिकल, ट्रान्झॅक्शन सगळं सगळं.
तर त्या रजिस्ट्रारच्या वेबसाईटला जरी गेला तरी तुम्हाला वेगळा पोर्टफोलिओ बनवायची गरज नाही, तुमच्या आहे त्या सगळ्या स्कीम्सची सगळे डिटेल्स तुम्हाला मिळतात. आता एनएसडीएल आणि सीडीएसएल ज्या दोन डिपॉझिटरी फर्म्स आहेत तिथं पण तुमचे जे काही इन्व्हेस्टमेंट आहेत त्याचे पण त्यांचे मला वाटतं दर 6 महिन्याला का 3 महिन्याला ऑटोमॅटिकली तुम्हाला स्टेटमेंट येतच येत. होय, तर तुमचं एनएसडीएल सीडीएसएल ते पण स्टेटमेंट तुम्हाला ऑटोमॅटिकली पाठवले जातात, तर तुम्ही तिथं पण रिव्ह्यू करू शकता. रजिस्ट्रार जो आहे म्युच्युअल फंड तुम्ही बोलायचं झालं तर रजिस्ट्रार कडे जाऊन तुम्ही ऑन डिमांड कधी तुमचं स्टेटमेंट मागू शकता. आणि एखाद्या पर्टिक्युलर म्युच्युअल फंड हाऊस कडे पण तुम्ही त्याच्या वेबसाईटला गेला रजिस्टर केलं लॉग इन केलं तर तुम्हाला लाईव्ह तुमचा पोर्टफोलिओ तिथं बघता येत. गुड, थँक्यू, चांगली माहिती तुमच्याकडनं आली. अनंत एकलहरे यांनी एक प्रश्न विचारलाय आणि तो मला का महत्वाचा वाटतोय कारण त्याचा अजून आपल्या मागच्या काही भागांमध्ये उल्लेख झाला नाही. रिव्हर्स मॉर्गेज हे एक गुंतवणुकीचा पर्याय म्हणा किंवा एक साधन म्हणा, या प्रकाराबद्दल आपली फारशी चर्चा नाही झाली. तर माझी दोघांनी विनंती आहे की त्याच्यावर एक तुमचं भाष्य किंवा एक तुमचं त्याच्यावरचं कमेंट रिव्हर्स मॉर्गेज बद्दल थोडक्यात सांगा. जोशी साहेब रिव्हर्स मॉर्गेज हा भारतातल्या गुंतवणुकीसाठी एक इमर्जिंग पर्याय असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण रिव्हर्स मॉर्गेज मध्ये प्रमुख दोन गोष्टी मला महत्वाच्या वाटतात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपल्या आपली जी असेट आहे त्या असेटचं व्हॅल्युएशन नेमकं काय आहे आणि ते वेळोवेळी कसं बदलणार आहे याचा आपल्याला एक आढावा घ्यायला लागतो. आणि रिव्हर्स मॉर्गेज मध्ये आपण ज्या वित्तीय संस्थेकडे आपलं घर घर इन द सेन्स प्रॉपर्टी ही जेव्हा रिव्हर्स मॉर्गेज होतो आणि त्यातून आपल्याला जे परतावे मिळत त्याचा संबंध हा बाजारपेठेचं महागाईचा दर म्हणजे करंट इन्फ्लेशन रेट त्यावर आपल्याला किती दराने पैसे परत मिळेल तो परतावा आणि आपली प्रॉपर्टीची व्हॅल्यू या तिघांच्या समुच्चयातून तो रिव्हर्स मॉर्गेजचा मुद्दा समजून घ्यावा लागतो. त्यामुळे रिव्हर्स मॉर्गेज तुमच्या असेट अलोकेशन मधला पहिल्या पाचातला नक्कीच मुद्दा ठरणार नाही, तो त्यानंतर मुद्दा ठरेल. आणि रिव्हर्स मॉर्गेज साठी लागणार स्थिर रिअल इस्टेट मार्केट हे भारतातल्या सगळ्या शहरांमध्ये अजूनही नाही असंही माझं मत आहे. म्हणजे मी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मी रिअल इस्टेट मार्केट नाहीये. भारतामध्ये टायर वन सिटीज टायर टू सिटीज या वेगवेगळ्या शहरांमध्ये नेमकी रिअल इस्टेटचा ट्रेंड कसा आणि कधी बदलेल याच्यात एक स्थिर नाहीये. त्यामुळे रिव्हर्स मॉडेल विचार करू तेव्हा प्रश्न ज्या व्यक्तीकडून आलाय व्यक्ती इन द सेन्स ज्या गुंतवणूकदाराकडून तो कुठला ती प्रॉपर्टी कशी याच अनेक गोष्टी त्याच्यामध्ये महत्वाच्या ठरतात. युनॅनिमस एक एक मार्केट एकासारखं एक मार्केट नाहीये हा एक. थँक्यू जोशी साहेब. जोशी साहेब तुमच्यासाठीच एक दुसरा प्रश्न आहे. तुम्ही वॉरेन बफेटची काही कोटेशन उद्धृत केली आहेत आणि ती इतकी चमकदार असतात की आणि विशेषतः या व्हॉट्सअपच्या जमान्यामध्ये तर ही विधानं आमच्यावर आदळतच असतात. तर मी तुम्हाला प्रामाणिकपणे विचारतो की ही वॉरेन बफेटची जी काही फिलॉसॉफी आहे म्हणजे एक नाव म्हणून घेतो पण ही खरोखर अंमलात आणण्यासारखी आहे का ही सुभाषित म्हणूनच आपली ठेवायची शोकेसमध्ये का प्रत्यक्ष आचरणात आणायची आणि आणणं हे प्रॅक्टिकल आहे का? ओके, मी दोन टप्पे. पहिला टप्पा असा आहे की ही जी सगळी सुभाषित किंवा ज्याला आपण कोट्स ऑफ संबडी असं म्हणतो ते सगळे अनुभव आल्यानंतरचे कोट्स असतात. हा एक फार गमतीशीर प्रकार असतो. म्हणजे अगदी मागच्या आठवड्यात अगदी तुम्हाला अगदी तारीखच सांगायची झाली तर 15 फेब्रुवारीच्या आसपास एका माझ्या मित्राला मी भेटलो होतो आणि तेव्हा निफ्टीचा चार्ट अमुक दिसतोय निफ्टीचा चार्ट तमुक दिसतोय किंवा आता हा सपोर्ट आहे वगैरे काही काही आमचं छान चर्चा झाली चहा कॉफी झाली आणि 10 दिवसामध्ये त्या चर्चेला काही अर्थ नाही अशी मार्केट स्थिती आहे. म्हणजे 15 फेब्रुवारीला युक्रेन रशिया युद्धाची आत्ता जी दिसते त्याच्या 10% सुद्धा आवृत्ती नव्हती. हे सगळं युद्धाचं अगदी वर्षापासून हळूहळू हळूहळू जुळत आलेलं आहे
पण 15 फेब्रुवारीला तुम्ही 20 फेब्रुवारीचा अंदाज देऊ शकत. ही मार्केट त्याच्यामुळे आपण हा विचार करतो की सगळे कोड्स हे काही चुकीचे नाही आहेत. ह्याच्या हे काही जो हे काही लोक असे ज्या नेटवर्क मार्केटिंग कंपन्या वगैरे असतात की अमुक महिन्यात तुमच्या घराखाली गाडी वगैरे अशा प्रकारचे हे वायदे नाही. हे सगळे अनुभव मंत्र. पण त्याच्यासाठी लागण्यासाठी की तुम्ही तितकंच शिस्तबद्ध गुंतवणूक करणाऱ्या जमातीतले असायला तुमच्याकडे स्वतःचा गुंतवणुकीसाठीचा कॉर्पस हवा. जेव्हा मार्केट 60,000 वरून 58, 58 वरून 57, 57 वरून 56 सेन्सेक्स 55 हा खाली 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 जायला लागतो तेव्हा लोक घेणारे पण असतात. आणि जेव्हा सेटल होईल आणि तो पुन्हा बाउन्स बॅक होण्याच्या दिशेने जाईल तेव्हा लोक कधी एंट्री घेतात हे त्यांना नाही. आणि जेव्हा आपण म्हणतो की बाय ऑन त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की प्रत्येक वेळेला करेक्शन आल्यानंतर प्रत्येक वेळेला एव्हरेजिंग करायला आपल्याकडे भांडवल आहे का. आणि यापेक्षा उत्तम मुद्दा असा 5,000, 10,000, 15,000 जे काय तुमचं आहे ते दर महिन्याला तुम्ही डायव्हर्सिफाईड इक्विटी फंडामध्ये ठेवले तर फंड मॅनेजर तुमचं असेट अलोकेशन अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतो. पण जेव्हा जेव्हा दणदणीत मार्केट पडलं काही कारणामुळे त्यावेळेला शेअर जे उपलब्ध होते ते तुम्ही घेऊ शकता नाही याच्यामध्ये तुमची एफिशियन्सी कमी आणि तुमची भीती जास्त आहे असं माझं नेहमीच एक निरीक्षण राहिलेलं आहे. की जेव्हा म्हणजे करोनाच्या आधीचं आपलं वेबिनार म्हणजे वेबिनार नाही त्यावेळेला आपण लाईव्ह असायचो ते जे वेबिनार आपलं झालं होतं जानेवारी फेब्रुवारी त्यावेळेला 20 सालची परिस्थिती माहित आणि मार्च आणि एप्रिल जे काही अभूतपूर्व मार्केटमध्ये करेक्शन आलं त्यानंतर रिकव्हरी येईल का व्ही शेप रिकव्हरी येईल का यू शेप रिकव्हरी येईल या सगळ्याला तिला घेतली मग त्यावेळेला तुम्ही कुठे होतात. तर हे सगळे प्रश्न त्याच्यामुळे ह्या सगळ्या स्ट्रॅटेजी ह्या पण आपण सातत्यपूर्ण आहोत का. नाही जोशी सर मला तुमच्या ह्याच्यातून असं वाटतंय की ती जी सुभाषित आहेत त्याचा प्रत्यक्ष अनुभव देणारे तुमच्यासारखे निरूपणकार पण आम्हाला लागणार आहेत. ते वॉरेन बफेट ते त्यांच्या अनुभवातून सांगत असतील पण ते अनुभव आमच्यापर्यंत आणण्यासाठी तुमच्यासारख्या तज्ज्ञांची आम्हाला गरज लागणार. तुम्ही असतील दीक्षित साहेब असतील आणि एकत्र इंटरप्ट करतो पण सांगावं असं वाटतं कारण हे या मुद्द्याशी संबंधित आहे. तुम्ही म्युच्युअल फंडात पैसे गुंतवता शेअर्स मध्ये पैसे गुंतवता तेव्हा कधी कधी तुम्हाला काही वर्षानंतर असं जाणवतं मलाही वैयक्तिक आयुष्यात हा अनुभव आलेला की अरे हा फंड ना मी नेमका चुकीच्या वेळेला एक्झिट झालो किंवा हा फंड काही युनिट्स घेऊन ठेवायला पाहिजे. हे तुमचं मी नेहमी याला म्हणतो की हे शिकण्यासाठी तुम्ही कॉस्ट दिलेली आहे. त्यामुळे गुंतवणूकदाराने स्वतःच्या गुंतवणुकीतून गोष्टी शिकायला तो पुढे डिसिजन घेत जातो. दीक्षित साहेब आपल्या माहितीसाठी सांगतो म्हणजे आजचा जो आपला वेबिनार आहे आणि त्यातले जे गुंतवणूकदार मला दिसत आहेत यामध्ये आज महिला गुंतवणूकदारांनी खूप प्रश्न विचारलेत. आपण एक मला वेगळा वाटतोय महिलांचं सुद्धा म्हणजे पार्टिसिपेशन याच्यात जागरूकता पण मला दिसते आणि त्यांचे प्रश्न पण चांगले वाटत आहेत. तसाच एक प्रश्न अमिता वराडे किंवा शीतल मुळीक मॅडम ते विचारत आहेत. अमिता वराडे असं विचारत आहेत म्युच्युअल फंडात ऑनलाईन गुंतवणुकीचे चांगले पर्याय कोणते ईएलएसएसच्या बाबतीत किंवा अधिक अन्य पण ऑनलाईन असे पर्याय आहेत का. खूप छान तुमचं ऑब्झर्वेशन आहे आणि संयोग आहे की आपण महिला दिनापासून दोनच दिवस लांब तर 2 दिवस ऍडव्हान्स मध्ये सगळ्यांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा महिलांनाही आणि पुरुषांनाही सगळ्यांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि नाही महिलांनी नेहमीच महिला बचत खूप करतात हे फॅक्ट आहे. ते कधी दिसून आलं नोटबंदीनंतर किती बचत महिला करतात हे नोटबंदीनंतर आपल्याला त्याचे म्हणजे कळालं प्रचिती आली आपल्याला.
आता त्या बचतच्या पुढे जाऊन निवेश मध्ये इंटरेस्ट घ्यायला लागला ती चांगली गोष्ट आहे. त्याचं म्हणजे आपला एक उद्देश तो आहे की सगळ्यांनीच फायनान्शियली लिटरेट व्हावं. ऑनलाईन जे पर्याय आहेत त्यात दोन तीन पर्याय आपल्याला बघता येतील. ऍक्च्युली ऑनलाईन बघायचं गेलं तर एक आहे तुम्ही म्युच्युअल फंड कडे डायरेक्टली ऑनलाईन येऊ शकता. म्हणजे म्युच्युअल फंडच्या वेबसाईट आहेत, सगळ्यात म्युच्युअल फंडच्या आता वेबसाईट आहेत, तिथं तुम्ही डायरेक्टली येऊ शकता. तुम्ही ज्या कुठल्या डिस्ट्रीब्युटर थ्रू येता, बँक आहे, स्टॉक ब्रोकर आहे, किंवा बरेच बरेच स्वतः इंडिव्हिज्युअल डिस्ट्रीब्युटर्स पण असतात ज्याला आपण MFD म्हणतो, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, इंडिव्हिज्युअल डिस्ट्रीब्युटर्स, ते पण ऑनलाईन इन्व्हेस्ट करू शकतात. म्हणजे ते पण तुम्हाला ऑनलाईनचा पर्याय देऊ शकतात निवेश करायचा. आणि सध्या परिस्थितीमध्ये ऍप्स खूप पॉप्युलर झाले, ज्यांना ऍग्रिगेटर म्हटलं जातं, त्यांची नावं मी घेणार नाही, पण असे खूप सारे ऍप्स आहेत ज्यांच्याद्वारे तुम्हाला म्युच्युअल फंड ऑनलाईन घेता येतात. खास करून ऑनलाईनचा सर्वात जास्ती आपल्याला प्रादुर्भाव बघायला मिळतो तो म्हणजे स्टॉक ब्रोकिंग मध्ये. मला वाटत नाही आता कोणीच ऑफलाईन ट्रान्झॅक्शन, मला वाटतं 100%, आय वॉन्ट से 100%, बट मोस्टली ट्रान्झॅक्शन ऑनलाईनच होतात. तर ज्या ट्रेडिंग अकाउंट मधनं तुम्ही शेअर्स विकत घेता किंवा विकता, त्याच अकाउंट मधनं तुम्हाला सगळे म्युच्युअल फंड विकत घेता येतात किंवा विकता येतात. ELSS पण विकत घेता येतो, एकच आहे की त्याला 3 वर्षाचा लॉक इन राहतो. त्यामुळे स्टॉक ट्रेडिंग इज व्हेरी ऑटोमॅटिकली, जर तुम्ही स्टॉक ट्रेडिंग करत असाल तर त्याच अकाउंट मधनं तुम्ही ऑनलाईन करू शकता. म्युच्युअल फंड आणि डिस्ट्रीब्युटर्स पण करतात आणि ऍग्रिगेटर्स. असाच एक प्रश्न शीतल मुळीक विचारत आहे, म्हणजे एका बाजूला वाढती महागाई आहे, एका बाजूला कमी होणारे व्याजदर आहेत, आणि परत आपलं वाढतं वय आहेच आहे, तर अशा वेळेला त्या वाढत्या वयात उतरत्या वयात आपल्याला किती पैसे लागतील, याचे काही ठोकताळे, याचं काही समीकरण आम्हाला काही आत्ता इथे करू मिळू शकेल का? किती पैसे आम्हाला लागणार आहेत हे सगळ्या गोष्टी, विपरीत गोष्टी, निगेटिव्ह गोष्टी लक्षात घेऊन म्हातारपण आमचं सुसह्य व्हावं यासाठी आत्ता किती पैसे आम्ही जमा करायला पाहिजे, असं शीतल मुळीक विचारत आहे. शक्य आहे. बऱ्याचशा फंडांच्या वेबसाईटवर किंवा सेबीच्या वेबसाईटवर किंवा अनेक खासगी कंपन्यांच्या वेबसाईटवर सुद्धा गोल कॅल्क्युलेटर नावाचा एक प्रकार असतो, तो जरा तुम्ही समजून घ्या. गोल गोल या शब्दाचा अर्थ तुमचं ध्येय काय आहे, तुम्हाला साधारणपणे किती वर्षानंतर किती पैसे हवेत, आता तुम्हाला एक अंदाज तुम्हाला मिळण्यासाठी तो गोल प्लॅनर काम करतो. म्हणजे उदाहरणार्थ आज तुमचं वय हे 35 आहे, तुम्ही रिटायरमेंट नंतर तुम्हाला 2 कोटी रुपये तुमच्याकडे असावेत अशी तुमची इच्छा आहे, तर तुम्हाला दर महिन्याला किती रुपये गुंतवावे लागतील, याचं उलट कॅल्क्युलेशन सुद्धा मिळतं. असाही एक ऑप्शन आहे की तुमचे आत्ताचे दर महिन्याचे किती खर्च आहेत. मी माझ्या विवेचनात सांगितलं होतं की तुम्हाला मासिक खर्च किती याचा अंदाज काढता आला पाहिजे, तर तो मासिक खर्च हा आज किती आहे आणि पुढच्या 1-15 वर्षामध्ये किती दराने महागाई वाढणार आहे, याचा एक आकडा तिथे टाकून तुम्हाला 15 वर्षानंतर किती पैसे दर महिना खर्चाला लागतील याचाही कॅल्क्युलेशन तुम्हाला करता येत. आणि ही सगळी ऍप्स फुकट अवेलेबल आहेत, याच्यामध्ये पैसे देऊन कुणाकडूनही काम करायचं नाही. म्हणजे खरं सांगायचं झालं तर आपण इतके तंत्रज्ञानाच्या आहारी गेलोत की हे साधारणपणे इयत्ता 10वीतलं गणित आहे, चक्रवाढ व्याजाने किती पैसे वाढू शकतात. म्हणजे आज जर का मला दर महिन्याला जगायला 20,000 रुपये लागतात, तर दर साल दर शेकडा 12% या दराने 20 वर्षानंतर किती होती, हे गणित आपण लहान आपण इन्फ्लेशन कॅल्क्युलेटर. जोशी साहेबांसाठीच एक प्रश्न आहे की असं एक काही प्रातिनिधिक गुंतवणूकदार आहेत त्यांची मुलं आज लहान आहेत, एकदम तरुण असतील, 5 वर्षाची 6 वर्षाची, अशा जोडप्यांसाठी अशा कुटुंबासाठी आपण काय नियोजन त्यांना, आर्थिक नियोजन तुम्ही त्यांना सुचवू शकाल? हा प्रश्न ज्याने विचारलाय त्यांना विशेष शुभेच्छा. लहान मुलांच्या नावावर किंवा लहान मुलांच्या साठी जे गुंतवणूक पर्याय सुचवले जातात त्यामध्ये लहान मुलांच्या नावावर विम्याच्या पॉलिसी काढणे हा एक अत्यंत चुकीचा प्रकार सुचवला जातो, तर त्या कृपया ताबडतोबीनी बंद करा. ज्या माणसाच्या रिस्कवर आपण पैसा कमावतो तो कमावता असतो साधं गणित,
पण आपल्याकडे विमा हा ज्या पद्धतीने विकला जातो तुमच्या लहान मुलाला म्हणजे लहान मुलगा मुलबाळ तुमचं जे असेल त्याचं वय समजा 3-4-5 असेल तर साधारणपणे त्याला वयाच्या 15व्या वर्षापासून पैसे लागायला सुरुवात होते. कारण आता शिक्षणाची जी काही कॉस्ट वाढत चाललेली आहे तर तुम्ही 10-15 वर्षाचा विचार करता डायव्हर्सिफाईड इक्विटी फंड आणि हायब्रिड इक्विटी फंड या दोघांचं कॉम्बिनेशन करून एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक केली तर त्याच्यासाठी एक उत्तम पर्याय उपलब्ध होऊ शकतो. लहान मुलांना त्यांच्या वाढदिवसाला किंवा त्यांच्या काही कुठल्या परीक्षेमध्ये त्यांनी विशेष प्राविण्य मिळवलं तर त्यांना बऱ्याचदा काही पैसे वगैरे देऊ शकतात. लहानपणीच्या अशा आठवणी असतात की मला अमुक अमुक कोणतरी यांनी 500 रुपये दिले वगैरे. तुमच्या लहान मुलांना सवय लावा की त्यांची स्वतःची एक सेव्हिंग बँक असू द्या आणि त्या बँकेत त्यांनी ते सगळे पैसे जमा करायचे आणि त्यांच्या वर्षाच्या शेवटी जे पैसे जमले ते त्यांच्याच नावावर कुठल्या तरी फंडात गुंतवा. यांनी दोन गोष्टी साधतात, माझे पैसे माझ्या नावावर गुंतवले हे फिलिंग त्या मुलाला लहानपणी आलं अर्थसाक्षर बनण्याच्या वाटलं. बऱ्याचदा होतं कसं तुला काय करायचंय तुला पैसे बघू कसं काय ही मध्यमवर्गीय आणि मध्ययुगीन अशा प्रकारची मानसिकता आहे ती आपण टाळली पाहिजे. निर्णय तुम्ही लहान आणि तरुण मुलांना सहभागी करून घेतलं तुम्हाला निश्चितच जास्त एक रिस्पेक्ट पण देतात की मला संदर्भामध्ये कोणीतरी विचारत आहे. आणि जोडून प्रश्न आहे महिला दिनाच्या निमित्ताने घरातल्या मुलांनी त्यांना मिळालेल्या घर खर्चासाठी पैशातून अत्यंत कुशलतेने पैसे साठवून असतात हे आपण कित्येक वर्षापासून आपल्या बघत आलोय. याचा नॅचरल टेंडन्सी असते की त्याच्यातूनही काहीतरी वाचवून सेव्हिंग करायचं तर तो पैसा कुठे चॅनलाइज कुटुंब रंगलंय इन्व्हेस्टमेंट असं कार्यक्रम ह्याची सुरुवात लहान झाली तरच मोठेपणी तो त्याचे पैसे सजगतेने गुंतवेल. त्याने त्याच्या वडिलांना पैसे गुंतवताना बघितलेलंच नाही त्याने फक्त खर्चच बघितले तर आता कसं करेल आपण कुठे पैसे गुंतवावे. रिच डॅड आणि पुअर छोटा पॉइंट मी एक छोटा पॉइंट मी ऍड करतो की ज्यांनी प्रश्न विचारला की मुलांच्या नावानं गुंतवणूक करावी विचार चांगला आहे पण नेहमी जी पहिली गुंतवणूक तुम्ही कराल लॉंग टर्म ती तुमची रिटायरमेंट प्लॅनिंग करा. रिटायरमेंट प्लॅनिंगच्या नंतर तुम्ही मुलांच्या एज्युकेशनची तयारी करा. म्हणजे थोडं असं स्वार्थी विचार वाटेल मतलबी स्वार्थी पण तो व्यावहारिक आहे एका कारणासाठी की रिटायरमेंट नंतर तुम्हाला कर्ज कोणी देणार नाही. मुलांच्या शिक्षणासाठी लोन मिळू शकतो आणि मिळतं त्यामुळे पहिल्यांदा रिटायरमेंट प्लॅनिंग करा आणि काही जर का गरज पडली तर तुम्ही म्हणू शकता मुलाला डोंट वरी नो मी तुला मदत करीन तुझ्या लोन नंतर. तर माझ्याकडे माझा रिटायरमेंट प्लॅनिंगचा पर्पज आहे पण तो नसेल आणि तुम्ही आधी मुलांच्या एज्युकेशनचं प्लॅनिंग कराल तर दोन्ही रिस्क आहेत की इन केस समथिंग रिअली गोज बॅड तर मुलांसाठी आधार राहणार नाही आणि सगळं व्यवस्थित जरी झालं तरी तुमचा रिटायरमेंटचा प्रश्न तसाच पडून राहतो. तर आधी रिटायरमेंट प्लॅनिंग व्यवस्थित कराल जे काही नियोजन कराल ते आणि मग त्याच्यानंतर मुलांच्या शिक्षणासाठी इन्व्हेस्ट करा. बरोबर आहे दीक्षित साहेब. मला वाटतं नटसम्राट नाटकामध्ये हा सगळ्या गोष्ट आलेलीच आहे. नटसम्राट नाटक सुद्धा याच सगळ्या गोष्टी त्यामुळे आणि आम्ही नटसम्राट बघतच आम्ही वाढलेलो ही आमची एक पिढी. आता माहिती नाही नवीन पिढीला नटसम्राट नाटक माहिती आहे की नाही. असो मंडळी कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर आपण आलेलो आहोत. कार्यक्रम आता दोन प्रश्न मी घेणार आहे पण अगदी आपला निरोप घेण्याच्या आधी दीक्षित साहेब आपल्याला आणि जोशी साहेब आपल्याला सुद्धा माझी विनंती आहे जाताना कार्यक्रमाच्या अगदी शेवटी आम्हाला थोडक्यात एक कानमंत्र गुरुमंत्र तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षित आहे. आपण जे सगळं काही बोलतोय मग गेल्या एक दीड तासासाठी त्याच सारांश रूपाने आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षित आहे. पण कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या ते प्रश्न त्याच्या आधी मी दोन प्रश्न घेणार आहे. ऍसेट अलोकेशन बद्दलच आपण बोलतो आहोत
तर म्युच्युअल फंडामध्येच असे काही ऑप्शन्स आहेत का की हे फंड हाऊसच ऍसेट अलोकेशन करून देतील आमच्यासाठी, असे काही फंडांचेच काही प्रकार आहेत का सध्या? खूप चांगला प्रश्न आहे आणि त्याला फंड ऑफ फंड म्हणतात, तर तो पर्याय नक्कीच अवेलेबल आहे म्युच्युअल फंडाकडे, त्याला ऍसेट अलोकेटर फंडच म्हणतात मोस्टली. आणि तो हेच करतो की एक फंड असतो ज्याला आपण फीडर फंड म्हणू किंवा कॅरी फंड कसे म्हणा आपण, त्यात पैसे घेतले जातात आणि तो इन रिटर्न ऍसेट अलोकेशन करेल, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, डेट, गोल्ड, आणि ते बदलत राहतं, डायनामिक असतं ते. असं नाही की बाबा 10-10% ठेवले आणि ते नेहमीच तसे पैसे राहतील असं नाही, ते डायनामिकली त्याचं अलोकेशन चेंज होत राहतं. तर त्याला ऍसेट अलोकेटर फंड म्हणतात, दॅट ते म्हणजे प्रचलित नाव तेच आहे. तर ऍसेट अलोकेटर फंड मध्ये जर का तुम्ही पैसे लावलेत आणि ते आय थिंक सगळ्याच म्युच्युअल फंड कडे अवेलेबल आहे, तर ऑटोमॅटिकली तुमचं ऍसेट अलोकेशन केलं जातं. ते फक्त तुम्ही चेक करायला पाहिजे की ह्याच्या अंतर्गत कुठले कुठले ऍसेट आहेत, की इक्विटी, डेट, गोल्ड मध्ये सगळ्या प्रकारचे ऍसेट आहेत का, फक्त इक्विटीच ऍसेट अलोकेशन करतोय, फक्त इक्विटी डेट करतोय, फक्त तेवढं जर का तुम्ही चेक केलं. सजेशन एवढंच आहे की इक्विटी, डेट आणि कमोडिटी मध्ये आता गोल्ड आणि सिल्वर हे पर्याय आपल्याकडे आहेत, तर या सगळ्या पर्यायांमध्ये निवेश करेल असा ऍसेट अलोकेटर फंड ऑफ फंड असेल, तर तो एक तुमचा जो प्रश्न आहे त्याच्यासाठी तो उचित पर्याय नाही, उपयोगी आहे. बरोबर, चांगलं आहे. जोशी साहेब आपल्यासाठी आहे की आपण बरेचसे पर्याय केले, बोललो आपण त्याच्याबद्दल. एनपीएस बद्दल फार आपण यांनी बोललो, कमी बोललो असं मला वाटतंय, किंवा बऱ्याच गुंतवणूकदारांना असं वाटतंय, तर थोडक्यात एनपीएस बद्दलचा एक आढावा घेऊ शकाल का? एनपीएस ही यंत्रणा साधारणपणे तुमच्या रिटायरमेंट प्लॅनिंगसाठीच काम करणारी यंत्रणा आहे. म्हणजे तुमच्या एनपीएस खात्यातून जे पैसे जमा होतात, ज्याला आपण कॉर्पस म्हणतो, त्या कॉर्पसचं वयाच्या 60व्या वर्षानंतर तुम्ही अॅन्युइटी किंवा वर्षासन घ्यायचं असतं. म्हणजे तुम्हाला एनपीएस मध्ये दोन अकाउंट ओपन करायचे असतात, टायर 1 अकाउंट आणि टायर 2 अकाउंट, आणि त्या दोन्हीमध्ये तुम्ही जे पैसे गुंतवता त्याचं वयाच्या एका लिमिट नंतर ऑटोमॅटिकली अलोकेशन व्हायला सुरुवात होते. म्हणजे दीक्षित सरांनी जसं सांगितलं की काही एफ ओ एफ फंड ऑफ फंड जसं असेट अलोकेशन करतात, तसं एनपीएस मध्ये जसजसं तुमचं वय वाढतं तसं तुमचा इक्विटी कॉम्पोनंट कमी होतो आणि डेट कॉम्पोनंट वाढतो. त्यामुळे तुमचं वय जर का 30 आत असेल आणि जे आता नुकतेच जॉबला लागलेले आहे, ज्यांचं उत्पन्न सुरू झालंय, त्यांनी जर आत्ताच एनपीएस खातं उघडलं आणि त्यात जर पैसे ठेवायला सुरुवात केली, तर त्यांच्या वयाच्या 60व्या वर्षापर्यंत त्यांना खूप चांगला एक कॉर्पस किंवा निधी तयार होऊ शकतो आणि त्या निधीचा नंतर अॅन्युइटी प्लॅन घेऊन त्याच्यातून ते दर महिन्याला पेन्शन सारखे पैसे घेऊ शकतात. पूर्वीच्या काळी बहुतांश नोकऱ्या सरकारीच असायच्या, त्याच्यामुळे सरकारकडून पेन्शनची सोय होती. पण जर तुम्ही खासगी क्षेत्रात असाल तर तुम्हाला नोकरी सुरू असतानाही तुमचंच तुम्हाला बघायचं आहे आणि संपल्यानंतरही तुम्हालाच तुम्ही, त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर फारच फायदेशीर ऑप्शन आहे. अजून एक मुद्दा करता येण्यासारखा आहे, तो म्हणजे रेग्युलर टॅक्स सेव्हिंग असतात त्याच्यावर ऍडिशनल एनपीएस मध्ये टॅक्स बचत करता येत, त्याच्यामुळे हा खरं तर मुद्दा विसरला जातो. त्यामुळे ज्यांना टॅक्सची ATCची सगळी टार्गेट कम्प्लीट होतात आणि त्यानंतरही टॅक्स बचत करायचे, ती एनपीएस मध्ये होऊ शकते. म्हणजे तो एक ऍडिशनल ऍडव्हान्टेज आहे एनपीएस चा. पण हा माझ्या मते छोटा आहे, जे मोठा फायदा त्याचा मध्ये. एक पॉइंट मी ऍड करतो एनपीएस मध्ये सर, छोटा पॉइंट ऍड करतो की एनपीएसची लिमिट लोकांना वाटतं 50,000 आहे, पण त्यात पण एक अजून म्हणजे संशोधन आहे की तुमच्या बेसिकच्या 10% तोपर्यंत तुम्ही इन्व्हेस्ट करून तुम्हाला त्याचा टॅक्स ऍडव्हान्टेज मिळतो. धरून त्याला एखाद्याचा बेसिक 5,00,000 तर 50,000 आहे ठीक आहे, पण एखाद्याचा बेसिकच 10,00,000 असेल तर तो 1,00,000 एनपीएस मध्ये गुंतवू शकतो आणि त्याला 1,00,000 टॅक्स बेनिफिट मिळेल. जे काही 30,000 धरून त्याला हायर टॅक्स लाभ मध्ये असेल तो म्हणू त्याचा 10,00,000 बेसिक आहे, तर तो एनपीएस हा बेसिकच्या 10% आहे, तर ती खूपच मोठी कर बचत आहे. एक प्रकारे बघायला गेलं निवेश तर आहेच आहे, तर प्रायव्हेट एम्प्लॉईज त्यांचं बेसिक जास्ती आहे, त्यांना 10% कर सवलत मिळते, हा एक मोठा भाग आहे. आणि एनपीएसशी संलग्न अजून एक गोष्ट आहे, ती म्हणजे व्हॉलंटरी पीएफ.
एस्पेशली रिटायरमेंट प्लॅनिंग जे लोक करतायत त्यांचं ईपीएफ धरून त्याला 1-1.5 लाख जातंय वर्षाला, तर सरकार तुम्हाला अलाव करते अजून 2.5 लाखापर्यंत, म्हणजे 1 लाख ईपीएफ कमी झाला तर अजून 1.5 लाख तुम्ही व्हॉलंटरी पीएफ मध्ये इन्व्हेस्ट करू शकता, आणि तो ईपीएफच असतो, म्हणजे सेम 8.5% मिळणार, टॅक्स फ्री मिळणार, 1.5 लाखापर्यंत जे काय आहे एटीसी बेनिफिट मिळणार, पण तो सध्याच्या परिस्थितीला 8.5% गॅरंटीड सरकारी म्हणजे रिस्क फ्री 8.5% देतोय, जो इन्फ्लेशनला कॉम्प्रिहेन्सिव्हली बीट करतोय, म्हणजे हा पर्याय लिटरली तुमच्या नाकाखाली, पण तुम्ही त्याला एक्सप्लोअर करत नाही. एनपीएस कसं आहे त्याचा प्रचार प्रसार आहे, प्रश्न येत आहेत, पण व्हीपीएफचा काहीच प्रचार प्रसार नाही आहे. त्याचा साधा पर्याय की तुम्हाला जाऊन तुमच्या कंपनीच्या एचआरला, प्रायव्हेट एम्प्लॉईजसाठी ऍप्लिकेबल आहे, मला कंपनीच्या एचआरला जाऊन सांगायचं आहे माझ्या ईपीएफच्या वर अजून जे काही 2.5 लाखापर्यंत मार्जिन आहे माझी ती ऍड करा. त्यात कंपनी ऍड करत नाही, फक्त तुम्हीच ती इन्व्हेस्टमेंट करता, तर त्या 8.5% पण सगळ्यांनी पुरेपूर फायदा घ्यावा ही माझी सगळ्यांना एक विनंती आहे. थँक्यू. जोशी साहेबांच्या बोलण्यातून मगाशी एक नकळत विधान गेलं की सध्या दिवस असे आले की गुंतवणूकदारांनी स्वतःच स्वतः बघायला पाहिजे, असंच बोललेले आहे ते, आपलंच आपण बघायला पाहिजे. आणि त्याच म्हणजे याच भावनेवर आधारित एक प्रश्न आहे, प्रश्नाचं उत्तर आहे की नाही माहिती नाही. राजीव मुळे काय म्हणतायत, आरोग्य त्यांची व्यथा आहे ही मात्र ती, आणि प्रातिनिधिक आहे फक्त म्हणून मी ती आता मांडतोय. राजीव मुळे असं म्हणतायत, आरोग्य विम्यावरील हप्ते इतके वाढले आहेत आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना परवडणारा हप्ता हा असह्यच आहे, कर सवलत जमेस धरून सुद्धा तो हप्ता महाग पडतो, याला दुसरा पर्याय आहे का, तुमचा सल्ला काय, असं आता ते राजीव मुळे विचारतायत. आणि याला जोडून एक आणखीन एक प्रश्न आहे, तो पण मी घेतो, गणेश काळेंचा, आपत्कालीन निधी इमर्जन्सी फंड कसा तयार करावा, असे हे दोन प्रश्न थोडक्यात त्याचं कौस्तुभ जोशींकडनं मला उत्तर अपेक्षित आहे. आपत्कालीन फंड आपत्कालीन निधीवर येतो, दर महिन्याच्या खर्चाचा तुम्ही सलग 6 महिने आढावा घ्या, म्हणजे आता तुम्ही मार्च अखेरीस ह्याची एक छोटीशी वही बनवा आणि एप्रिलच्या 1 तारखेपासून सुरुवात करा, आणि एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या 6 महिन्यामध्ये तुमचे किती खर्च येतात त्या खर्चाचा एक आकडा तुमच्याकडे येईल, तेवढे पैसे तुमच्याकडे लिक्विड फंड किंवा बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिट मध्ये किंवा पोस्टाच्या फिक्स्ड डिपॉझिट मध्ये असले पाहिजेत. फक्त ते 5-6 वर्षासाठी गुंतवायचे नाहीयेत, ते अशा सिक्युरिटी गुंतवायचे की आपल्याला इमर्जन्सीमध्ये काढता येऊ शकतात. म्हणजे समजा एखादा मुलगा असं म्हणाला की माझे ऍव्हरेज ऑन एन ऍव्हरेज माझा दर महिन्याला 50,000 रुपये खर्च आहे, तर 50,000 × 6 हे जी काही रक्कम येते ती रक्कम त्याला एका ठिकाणी सुरक्षित बाजूला काढून ठेवायचे आणि ती त्यांनी इमर्जन्सी नसेल तर वापरायची नाही. आणि इमर्जन्सी म्हणजे त्याचा जॉब जाणं, म्हणजे माझं नियमित उत्पन्न थांबलंय आता काय करू, तर ते पैसे तुम्ही वापरा. बऱ्याचदा त्या बाजूला काढून ठेवलेल्या पैशालाही छोटे छोटे पाय फुटत असतात, तर ते तुम्ही टाळलं पाहिजे. आणि आता आरोग्य विम्याचा प्रश्न आहे, माझ्याकडे त्या आरोग्य विम्याच्या वाढत्या किमतीबद्दल करू शकत, कारण म्हणजे ते आपल्या कुणाच्याच हातात नाहीये. पण मी त्या अनुषंगाने मला एक मुद्दा खरा मगाशी मांडायचा होता पण मी राहून गेला तो, पण या प्रश्नकर्त्याचे आपण आभार मानू. तरुणांना मला काय सांगायचं आहे की तुम्हाला तुमच्या 80-85 च्या आसपास जे काही मेडिकल एक्सपेन्सेस येऊ घातलेले आहेत, टचवूड कुणालाही काही न होवो हीच आमची या मंचावरून सदिच्छा आहेत आमच्या, पण मागच्या काही वर्षामध्ये एक असं निदर्शनास आलंय जीवनशैलीजन्य आजार वाढलेत, आपण लाईफस्टाईल डिसीजेस, कामाचं स्वरूप खूप हेक्टिक आहे, कामाचे खूप विचित्र आहेत, त्याच्यामुळे अनेक व्याधी आपल्याला जडणार आहे आणि त्यामुळे 85 नंतर आपल्याला उपचारांवर, त्याच्यासाठी आपल्याकडे एक वेगळा निधी असायला हवा. त्यामुळे 85 नंतर 1 लाख रुपये आरोग्य विम्याला परवडत नाहीत, यापेक्षा 30 मध्ये जर थोडे पैसे बाजूला काढून ठेवले तर त्यातूनच तुमच्या उपचारासाठीचा निधी बाजूला होऊ शकतो. म्हणजे हा एक वेगळा अप्रोच आहे असं तुमच्या येऊ, आणि तो निधी सुद्धा तुम्हाला छान तुमच्या रिटायरमेंटच्या मजा आणि मस्तीसाठी वापरता येऊ, हीच माझी सदिच्छा.
बट ही सदिच्छा खूप छान व्यक्त केली. मी आता गुरुमंत्राकडे जाण्याच्या आधी आपल्या दोघांचेही कौस्तुभ जोशी साहेब आणि शैलेंद्र दीक्षित साहेब आपल्या दोघांचे मनपूर्वक आभार मानतो. आमचे आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंडाचे सुद्धा आभार मानतो. अनेक जणांचे याच्यात आभार आहेत असे कार्यक्रम होण्यामध्ये. आणि मुख्य म्हणजे गुंतवणूकदार सहभागी जे आभासी प्रेक्षक आज इथे, मी आभासी जरी म्हटलं असेल तरी ते लाईव्ह प्रेक्षक आहेत. त्यांनी ज्या पद्धतीत प्रश्न विचारले अत्यंत सजग आणि एम्पॉवर्ड इन्व्हेस्टर्स आहेत असं मला वाटतंय. त्या सगळ्यांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि अगदी शेवटच्या त्या टप्प्यावर येतो म्हणजे जोशी साहेब आपण एक जाता जाता आम्हाला एक गुरुमंत्र द्यावा आणि त्यानंतर दीक्षित साहेब आणि त्यानंतर आपण कार्यक्रम समाप्त करणार आहोत. जोशी साहेब एप्रिल महिन्याच्या एक तारखेपासून एक नवा एप्रिल हा तुम्ही आचरणात आणा. एप्रिल स्मार्ट आणि तुम्ही स्मार्ट गुंतवणूक वापरा. तुमच्या स्वतःच्या गुंतवणुकीवर स्वतःच बारीक लक्ष असू द्या. एक चांगला गुंतवणूक सल्लागार शोधा आणि आपणच कमावलेले कष्टाचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवले जात आहेत ते पाहून ते वाढण्याचा आनंद घ्या. गुड, वेल सेड कौस्तुभ जोशी साहेब. थँक्यू दीक्षित जी. लोकसत्तेचे आभार. खूप छान नेहमी आपल्याला ऑडियन्स मिळतात आणि दरवेळेस असे जोशी सरांसारखे खूपच हुशार वक्ते आपल्याला मिळतात ज्यातनं मला पण खूप शिकायला मिळतंय. सो सरांचा आभार, लोकसत्तेचा आभार आणि ऑडियन्सचा आभार ज्यांनी एवढं छान इंटरॅक्शन आज ठेवलं आणि वेबिनार सक्सेसफुल केला. शेवटी सध्या मी हे सांगेन की आपण निवेश करताना आपलं उद्देश नेहमी हेच पाहिजे की आपण महागाईच्या दरापेक्षा जास्ती परतावा मिळवायचा. त्याच्यासाठी आपण जोखीम घेतो. जोखीम घेतले की त्याच्यात चंचलता आहे. ते चंचलतेचं नियोजन करण्याचा पर्याय हा असेट अलोकेशन. परस्पर विरोधी असेटमध्ये जर का तुम्ही तुमच्या रिस्क प्रोफाईल अनुसार निवेश केला आणि ते परस्पर विरोधी असेट्स म्हणजे इक्विटी, डेट आणि कमोडिटीमध्ये गोल्ड आणि सिल्वर, त्यात जर का तुम्ही तुमच्या रिस्क प्रोफाईल अनुसार नियोजन केलं आणि इन्व्हेस्टमेंट केलं तर नक्कीच महागाईपेक्षा जास्ती परतावा आणि व्हॉलेटिलिटी मॅनेज करणं हे दोन्ही उद्देश तुम्ही साध्य करू शकता. धन्यवाद. खूप छान, खूप छान. थँक्यू व्हेरी मच. याच ठिकाणी आपण निरोप घेऊया. पुढील भेटीपर्यंत नमस्कार.